मी इथे चेक करत आहे, फेसबुक आणि यूट्यूबवर हे लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे आणि हा जो रेकॉर्ड झालेला व्हिडिओ आहे नंतर आपण आपल्या ग्रुपवर सुद्धा शेअर करणार आहोत. कृपया काही जणांचे माईक चालू दिसत आहेत, आपले माईक बंद आहेत याची खात्री करा. परत एकदा सरांचे मनपूर्वक स्वागत, तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आणि सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं सेशन चालू करावं. थँक्यू. धन्यवाद सर, इंट्रोडक्शन करून एक दोनच मिनिटं मी फक्त माझं प्रेझेंटेशन सुरू करतो आणि मग आपण सुरू करूया. स्पॉटलाइट ऑन करायचं असेल तर सगळ्यांसाठी ठेवायचं इथून मग स्पॉटलाइट फॉर एव्हरीवन. तुमचा कॅमेरा तो क्रेझी कॅमेरा करा सुरू बरोबर. आता तिथून तुमचे कंटेंट ही करा शेअर करा. सगळ्यांना स्क्रीन वरती कंटेंट दिसतो आणि माझा आवाज पण ऐकू येतो, एकदा जस्ट कोणीतरी एकाने फक्त कन्फर्म करा की स्क्रीनवर माझं प्रेझेंटेशन पण दिसतंय. आता फुल स्क्रीन मध्ये दिसत असेल. धन्यवाद, तुम्ही सगळे आज प्रेझेंट आहात शनिवार असून सुद्धा ऑनलाईन लेक्चरसाठी. म्हणून काही जणांची कदाचित शिफ्ट ड्युटी वगैरे नसेल, घरी असाल तरी जॉईन झाला त्याबद्दल पहिल्यांदा धन्यवाद. आपण सुरू करूयात. तर माझ्या परीने टेस्टिंग डिव्हिजनला जॉईन झाल्यापासून गेल्या 3-4 वर्षात जे काही रिलेबद्दल मला थोडंफार समजलंय ते मी तुम्हाला सांगायचा आज प्रयत्न करतो. तुमची काही सजेशन्स असतील ऐकून झाल्यानंतर किंवा मी काहीतरी चुकीचं सांगितलंय असं तुम्हाला वाटत असेल तर जरूर मला मध्ये थांबवा आणि सांगा की सर असं नाही असं आहे, कारण तुमचा एक्सपिरियन्स काही काही बाबतीत माझ्यापेक्षा खूप जास्ती आहे. त्यामुळे तुम्हाला काही गोष्टी अशा रोज सबस्टेशनला जाणवत असतील ज्या मला इथे बसून कळत नाहीत किंवा आतापर्यंत मी अनुभव घेतला नाही, त्यामुळे जरूर मध्ये थांबून काही प्रश्न असतील तर विचारा, तुमचे काही सजेशन असतील तर जरूर सांगा. तर आपण आजचं जे काही लेक्चर आहे त्याला सुरुवात करूयात जास्त वेळ न घालवता. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे बघूयात की आज मी काय काय सांगायचं असा विचार करून इथे तुमच्या समोर बसलोय. तर सगळ्यात पहिल्यांदा अगदी बेसिक पासून की रिले म्हणजे काय, म्हणजे इलेक्ट्रिकल टर्म्स मध्ये रिले नाही, नुसता रिले या शब्दाचं मिनिंग काय इथून आपण थोडंसं सुरुवात करू. तिथून मग हळूहळू इलेक्ट्रिकल रिले काय असतो, नंतर इलेक्ट्रिकल रिलेचे रोल्स काय असतात, एक टिपिकल रिलेचं सर्किट म्हणजे कुठल्याही सबस्टेशनमध्ये साधारण जे कुठले रिले असतात त्याचं सर्किट कसं असतं, रिले पुढे सर्किट ब्रेकरला ट्रिपिंग कसं देतं हे सर्किट मी थोडंसं समजायचा प्रयत्न करीन. त्यानंतर आपल्या सबस्टेशनमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे रिलेज असतात त्याचं आपण थोडंसं बघू. त्यानंतर बऱ्याचदा असं असतं की एखादा फॉल्ट होतो पण त्यावेळेस कुठला रिले ऑपरेट व्हायला पाहिजे, कुठलं प्रोटेक्शन कोणत्या झोनमध्ये किंवा काय ऑपरेट व्हायला पाहिजे हे कधी कधी माहीत नसतं, तर ते झोन्स आपण थोडेसे समजून घेऊ किंवा प्रत्येक रिले हा कुठल्या डिव्हाइसवर किंवा कुठल्या एरियात फॉल्ट झाला तर ऑपरेट व्हायला पाहिजे हे थोडंसं समजून घेऊ. याचा उपयोग असा होऊ शकतो की एखादा रिले आपल्या इथे ऑपरेट झाला, सबस्टेशनमध्ये काही फॉल्ट आहे असं आपल्याला वाटत असेल तर कुठे शोधलं पाहिजे किंवा हा फॉल्ट कुठे असू शकतो ह्याचा आपल्याला थोडासा अंदाज लावता येतो. किंवा एखाद्या वेळेस रिले समजा ऑपरेट नाही झाला पण एखादा फॉल्ट झाला आपल्याला माहिती आहे तर त्या फॉल्टवर कोणते रिले ऑपरेट व्हायला पाहिजे होते हे ऍटलिस्ट आपल्याला माहिती पाहिजे, तर तशा पद्धतीने आपण थोडासा अनालिसिस करू शकतो. त्यामुळे तसं आपण बघू, काही फॉल्टच्या कंडिशन्स घेऊ, त्यात मला थोडंसं तुमच्याकडनं इंटरॅक्शन काही उत्तरं अपेक्षित आहेत की हा फॉल्ट झाला असेल तर
काय ट्रिप व्हायला पाहिजे, कुठला रेल्वे ऑपरेट व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं, मला काय वाटतं, आपण थोडंसं डिस्कस करू. त्यानंतर साधारण फॉल्ट रेकॉर्ड जेव्हा नोट डाऊन करून घ्यायचे असतात एखादा फॉल्ट झाल्यानंतर, तर फॉल्ट रेकॉर्ड नोट डाऊन करून घेताना प्रत्येक रिलेसाठी साधारण कुठल्या गोष्टी नोट डाऊन करून घेणं महत्वाचं आहे तुमच्या रजिस्टरमध्ये, की जेणेकरून पुढे जर का कोणी विचारलं की अरे आधीचे झालेले हा फॉल्ट आहे त्याची थोडीशी माहिती सांगा, तर पूर्ण माहिती तुमच्याकडे तुमच्या रजिस्टरमध्ये डेली जे रजिस्टर असतं त्याच्यात अवेलेबल असेल. तर कुठल्या व्हॅल्यूज काय काय लिहून घेतलं पाहिजे असं थोडंसं बघू. आणि त्यानंतर मी काही टिपिकल सिमेन्स जी किंवा अल्स्टॉम एबीबी अशा रिलेच्या एकेका रिलेचे जस्ट व्हिडिओ आणलेले आहेत, की त्याच्यात फॉल्ट रेकॉर्ड कसा रीड करता येतो हे आपण थोडंसं बघू. आणि सगळ्यात शेवटी आपण असं बघूयात की फॉल्ट रेकॉर्ड, समजा एखादा नवीन रिले तुमच्या समोर आला की जो माहितीच नाहीये, कधी आपण आजपर्यंत हातच लावला नाही, तर अशा रिलेचा फॉल्ट रेकॉर्ड रीड करायचा झाला आणि समजा तिथं काही लिहून ठेवलं नसेल, तर साधारण आपण काय प्रोसिजर बघू शकतो की ज्याच्यातनं आपल्याला करू शकतो प्रोसिजर की ज्यातून आपल्याला फॉल्ट रेकॉर्ड रीड करता येईल. तर सुरुवात आपण पहिल्यांदा ह्या एका इमेज पासून करूयात. ही इमेज तुम्हाला सगळ्यांना दिसत असेल, तर ही ऍक्च्युली एका रेसची इमेज आहे, रेसचा फोटो आहे. या रेसला रिले रेस असं म्हणतात. आता ही आपण ऑलिम्पिक्स वगैरे बघतो जनरली, तर ही रेस कधी ना कधीतरी बघितली गेली असेल. या रेसमध्ये होतं काय, तर 3 ते 4 लोक एका टीम मध्ये असतात. एक माणूस ते हातात बॅटन घेऊन पळत असतो, त्याचा पोर्शन पळून झाला, त्याचं जितकं अंतर पळायचं होतं तेवढं पळून झालं की तिथं दुसरा त्याचा टीम मेंबर उभा असतो, त्याला तो ते बॅटन देतो आणि मग तो दुसरा टीम मेंबर ते बॅटन घेऊन पुढे पळतो आणि अशी रेस कंटिन्यू होते. आता मग ह्याला रिले रेस असंच का म्हणायचं, तर ह्यासाठी आपण इंग्लिशमध्ये रिलेचा अर्थ काय हा बघू. नुसता रिले असा शब्द जर का तुम्ही गुगलवर टाकला तर जनरल असे अर्थ असलेली एक व्याख्या येते की रिसीव अँड पास ऑन. मग ते काही असेल, मग थोडक्यात तुम्ही काहीतरी घेता आणि ते पुढे पास करता. मग ह्या गेममध्ये तसंच होतं की हे बॅटन आपण एकाकडून घेऊन दुसऱ्याकडे देतो आणि मग तो ते पुढे पास करतो, म्हणून याला रिले रेस म्हणायचं. मग आता इलेक्ट्रिकल रिले घ्यायचं झालं आपल्याला समजा, तर इलेक्ट्रिकल रिलेला त्याला रिले का म्हणायचं, तो काय घेतो आणि काय पास ऑन करतो. तर इलेक्ट्रिकल रिले इज अ डिव्हाइस ज्याच्यात इलेक्ट्रोमॅग्नेटिक असतं किंवा स्टॅटिक असतं किंवा न्यूमेरिकल असतं, विच इज ऍक्टिवेटेड बाय करंट अँड व्होल्टेज सिग्नल. म्हणजे त्याला इन्फॉर्मेशन मिळते. थोडक्यात कुठल्या टाईपची इन्फॉर्मेशन मिळते, तर आयदर करंट मिळतो, व्होल्टेज मिळतं किंवा डीसी सप्लाय मिळतो. ही इन्फॉर्मेशन तो रिले घेतो, रिसीव करतो आणि ती पुढे पास ऑन करतो. मग कुठल्या पद्धतीने पास ऑन करतो, तर कधी कधी अनन्शिएटर, आपण अनन्शिएटरची विंडो जी असते ती ग्लो करायला किंवा हुटर वाजवायला वापरतो, कधी सर्किट ब्रेकर ट्रिपिंगसाठी वापरतो, किंवा आता काही ठिकाणी स्काडा इन्स्टॉल्ड असेल तर स्काडाच्या अनन्शिएटर किंवा विंडो वरती आपण नोटिफिकेशन देतो किंवा इव्हेंट निर्माण होतो. तर ह्या अशा सगळ्या प्रकारे रिले इन्फॉर्मेशन पुढे पास करतो. त्यामुळे रिले या शब्दाची जी डेफिनेशन आहे की इन्फॉर्मेशन घेणे आणि पुढे पास ऑन करणे, तर ते काम इलेक्ट्रिकलचा रिले सुद्धा करतो, फक्त त्याला इन्फॉर्मेशन ही वेगळ्या प्रकारे मिळत असते. आपण थोडस पुढे जाऊयात. आता एकदम साधा सोपा प्रश्न आहे ज्याचं मला तुमच्या 1-2 जणांकडनं फक्त तुमचं काय म्हणणं उत्तर अपेक्षित आहे. मी इथे 4-5 ऑप्शन दिलेत. एक आहे डिस्टन्स प्रोटेक्शन ओव्हरकरंट अर्थ फॉल्ट, दुसरा आहे 86-96, तिसरा आहे ट्रान्सफॉर्मर ऑक्झिलरी प्रोटेक्शन, चौथा आहे ट्रिप सर्किट सुपरविजन आणि पाचवा आहे कॉन्टॅक्ट मल्टीप्लायर. तर आता ह्यातल्या नक्की कशा कशाला रिले म्हणायचं, खाली 3 ऑप्शन्स आहेत. एक फक्त 1 आणि 2 नंबर, म्हणजे डिस्टन्स ओव्हरकरंट आणि 86-96 एवढेच रिले आहेत. दुसरं 1-2-3 म्हणजे डिस्टन्स ओव्हरकरंट, 86-96 आणि ट्रान्सफॉर्मर ऑक्झिलरी प्रोटेक्शन, हे 3 रिले आहेत. किंवा हे वर जे 5 ऑप्शन दिलेत ते सगळेच रिले आहेत. तर याच्याबद्दल तुमच्यापैकी कोणाचं काय म्हणणं आहे, कुठलं ऑप्शन बरोबर आहे, 1, 2 का 3? रिलेची जी आपण बेसिक डेफिनेशन बघितली ती थोडी विचारात घ्या. हा बोला. 2 नंबर म्हणजे 1, 2 आणि 3. अच्छा, धन्यवाद उत्तर दिल्याबद्दल. अजून कोणाचं काही उत्तर? सॉरी, सगळेच रिले. ओके, धन्यवाद. तर दुसरं जे उत्तर आहे ते माझ्या मते जास्त बरोबर आहे की ऑल ऑफ द अबव, जे काही वर दिलेत ते सगळेच रिले आहेत.
आता डिस्टन्स प्रोटेक्शन 86-96 हे तर ट्रिप. हा बोला. बरोबर आहे. सगळेच रिले आहेत, फक्त त्या प्रत्येकाचं काम वेगळं आहे. आता आपण रिले जे बघितलं की रिले म्हणजे काय असतो, जो इन्फॉर्मेशन घेतो आणि पास ऑन करतो, ते वर जे काही ऑप्शन मी दिलेले आहेत ते सगळेच ते काम करतात. फक्त प्रत्येकाचं जे पुढचं इंटेंडेड काम आहे की त्यांनी पुढे काय केलं पाहिजे ते फक्त बदलत जात. आता ट्रान्सफॉर्मर ऑक्झिलरी प्रोटेक्शन काय करतो, आपल्याला इन्फॉर्मेशन घेतो काय तर त्याला ट्रान्सफॉर्मर मध्ये झालेला कुठला तरी बिघाड हा कळतो. जसं की वाइंडिंगचं टेम्परेचर वाढलंय, ऑइलचं टेम्परेचर वाढलंय, ऑइल लेवल कमी झाली, किंवा बक हॉज ऑपरेट झालाय, किंवा त्याचा अलार्म आलाय, ही इन्फॉर्मेशन तो रिसीव्ह करतो आणि आपल्याला पुढे पास ऑन करून दाखवतो. एनन्शिएटर विंडो ग्लो करेल, किंवा ट्रिपिंग वाला सिग्नल असेल तर ट्रान्सफॉर्मर ट्रिप करेल, ट्रान्सफॉर्मरचे एचयूएलव्ही सर्किट ब्रेकर ट्रिप करेल, अशा प्रकारे इन्फॉर्मेशन पास ऑन होते. ट्रिप सर्किट सुपरविजन काय काम करतं, तर सर्किट ब्रेकरचं जे ट्रिप सर्किट आहे, ट्रिपिंग कॉईल आहे, त्या हेल्दी आहेत का, आणि ट्रिपिंग कॉईल पासून आतमध्ये येणारं कंट्रोल अँड रिले पॅनलमध्ये येणारं जे सर्किट आहे ते हेल्दी कंडिशन मध्ये आहे का, हे आपल्याला दाखवायचं काम ट्रिप सर्किट सुपरविजन करतो. आणि कॉन्टॅक्ट मल्टीप्लायर सुद्धा रिलेच असतो. आता बऱ्याचदा तुम्ही असे शॉर्टफॉर्म ऐकले असतील, सीएमआर रिले बसवला, नवीन सीएमआर टाकायला पाहिजे, हा सीएमआर फॉल्टी झाला. सीएमआरचा फुलफॉर्म काय असतो, कॉन्टॅक्ट मल्टीप्लायर रिले. सो तो पण एक प्रकारचा रिलेच आहे, फक्त त्याचं मेन काम काय, तर आपला जो मुख्य रिले असतो त्याच्यावर कधी कधी आपल्याला जेवढे इन्फॉर्मेशन पुढे पाठवायचे तेवढे कॉन्टॅक्ट अवेलेबल नसतात. मग आपल्याला तेच कॉन्टॅक्ट त्या रिलेवरतेच अवेलेबल होऊन घेण्यासाठी, कॉन्टॅक्ट वाढवण्यासाठी म्हणून आपण एक कॉन्टॅक्ट मल्टीप्लायर रिले वापरतो. म्हणजे त्या रिलेवरनं जे आउटपुट मिळणार आहे तेच आपण ह्या कॉन्टॅक्ट मल्टीप्लायर रिलेवरनं पण पुढे देतो. त्यामुळे हे वर जे काही मेन्शन केले आहेत पाच ऑप्शन, ते सगळेच्या सगळे रिलेच आहेत, फक्त त्यांची कामं वेगवेगळी आहेत. आता हे आपण थोडंसं डिस्कस केलं होतं, ह्यात फक्त सांगण्यासारखा एकच पॉईंट आहे मुख्य, तो मी सांगतो की मी इथे एक पॉईंट लिहिला की इन्फॉर्मेशन पासिंग हे आता दोन वेन्यू होतं. पूर्वी इलेक्ट्रोमेकॅनिकल फक्त रिले होते किंवा स्टॅटिक रिले होते आणि स्काडा सिस्टीम वगैरे नव्हती, तेव्हा इन्फॉर्मेशन पास कशी व्हायची किंवा सिग्नल पास कसं व्हायचं, तर फक्त इलेक्ट्रिकल डीसी सिग्नल. जे काही सबस्टेशन मधलं आतलं ऑपरेशन आहे, सर्किट ब्रेकरचं ऑपरेशन असेल, एनन्शिएटर विंडो असेल, सगळं डीसी सप्लायवरती वर्क व्हायचं. आता त्याच्यात अजून एक प्रकार इन्फॉर्मेशन पासिंगचा ऍड झालाय, तो म्हणजे आपण फायबर ऑप्टिकनी किंवा लाईटच्या माध्यमातून पाठवू शकतो इन्फॉर्मेशन, किंवा इंटरनेट कनेक्टिव्हिटी जी आता आली आहे, लँड कनेक्शन, सिरियल कनेक्शन, जे स्काडा सिस्टीमसाठी वापरले जातात, त्याच्या प्रकारे सुद्धा इन्फॉर्मेशन पास होऊ शकते. हे टिपिकल रिले सर्किट आहे इलेक्ट्रोमेकॅनिकलचं. तुमच्यापैकी बऱ्याच जण कदाचित माहीत पण असेल, पण आपण एक शॉर्टमध्ये थोडंसं फक्त समजून घेऊ. हे सर्किट तुम्हाला दाखवायचं कारण एवढंच आहे की कुठलाही रिले घ्या, मग तो इलेक्ट्रोमेकॅनिकल असेल म्हणजे मेन प्रोटेक्शन असेल, डिस्टन्स डिफरन्शियल, किंवा आपला साधा 86 रिले असेल, 96 रिले असेल, त्याचं बेसिक जे वर्किंग प्रिन्सिपल आहे ते ह्याच्यावरच किंवा अशाच प्रकारचं असतं. फक्त फरक कुठे पडतो, तर इथं ही जी पिवळ्या कलरची कॉईल दाखवलेली आहे, येलो कलरची कॉईल, ह्या कॉईलच्या जागी पूर्वी इलेक्ट्रोमेकॅनिकल रिलेमध्ये ऍक्च्युअल कॉईलच असायच्या ज्याच्यावर डिस्क वगैरे फिरायच्या. न्यूमरिकल रिलेमध्ये काय फरक पडतो, तर ह्या कॉईलच्या जागी ऑपरेट करणारं जे मेकॅनिझम आहे ते आता मायक्रो कंट्रोलर आहे. म्हणजे कुठली तरी मायक्रो कंट्रोलर चिप आहे, डिजिटल आतमध्ये कम्प्युटेशन होतं, डिजिटल कॅल्क्युलेशन होतात आणि रिले ऑपरेट होतो. पूर्वीच्या काळी फक्त इलेक्ट्रोमॅग्नेटिक कन्सेप्टवर ऑपरेट व्हायचे, एवढाच फरक आहे. आता हे साधारण ऑपरेट कसं होतं, याच्यातनं तुमची फक्त जर का कोणाला माहीत नसेल तर NONC कॉन्टॅक्टची कन्सेप्ट आणि त्यातून सर्किट कसं ऑपरेट होतं एवढं फक्त कन्सेप्ट मला क्लिअर करायची होती. सो त्या दृष्टीने आपण ही स्लाईड ठेवलेली आहे. तर आता आपण बघूयात की आत्ता असं कन्सिडर करू की ही जी कॉईल आहे त्याला अजिबात DC सप्लाय नाही आहे, दोन्ही साईडनी फुल DC व्होल्टेज मिळालेलंच नाही आहे, त्यामुळे ही कॉईल जी आहे ती डी एनर्जाइज्ड आहे, ती कॉईल एनर्जाइजच झाली नाही आहे. मग तसं नसताना ह्या रिलेची कंडिशन कशी असेल, तर जशी आत्ता इथं दाखवलेली आहे स्क्रीनवर तशी ही कंडिशन असेल. म्हणजे थोडक्यात हा कॉन्टॅक्ट तुम्हाला दिसत असेल तर हा जो पिव्हट किंवा ही जी मूव्हिंग कॉन्टॅक्ट आहे तो आता वरच्या टर्मिनलला टच झाला आहे. म्हणजे जेव्हा रिले डी एनर्जाइज असतो, त्याला DC सप्लाय नसतो, त्यावेळेस ह्या कॉन्टॅक्टची कंडिशन कशी असते तर क्लोज्ड. म्हणून त्या कॉन्टॅक्टला म्हणायचं नॉर्मली क्लोज्ड कॉन्टॅक्ट. तसंच हा जो खालचा कॉन्टॅक्ट आहे त्याला म्हणलं नॉर्मली ओपन,
कारण ही जेव्हा कॉइल एनर्जाइज नसते तेव्हा ह्या कॉन्टॅक्टची नॉर्मल कंडिशन कशी आहे, तर ओपन, म्हणून तो झाला नॉर्मली ओपन. आता आपण असं समजू की काहीतरी फॉल्ट झालाय किंवा काहीतरी कंडिशन निर्माण झाले ज्याच्यामुळे ह्या कॉइलला सप्लाय मिळाला. मी असं वाटल्यास इथं काढतो की इथं कॉइलला डीसी सप्लाय मिळाला, एकाकडनं पॉझिटिव्ह आणि इकडे निगेटिव्ह. आता डीसी सप्लाय या कॉइलला मिळाल्यावर काय होतं की कॉइल एनर्जाइज होते आणि मॅग्नेटाइज होते. थोडक्यात या कॉइलचं रूपांतर इलेक्ट्रोमॅग्नेट मध्ये होतं आणि मॅग्नेट ऑब्व्हियसली जी काही मेटल वायर आहे किंवा मेटल पार्ट आहे ते अट्रॅक्ट करून घेतं. तर हा जो मूव्हिंग कॉन्टॅक्ट आहे हा मेटलचा बनलेला असतो किंवा हा पिवट. ऑटोमॅटिकली हे मॅग्नेटाइज झाल्यामुळे हा जो कॉन्टॅक्ट आहे तो असा अट्रॅक्ट होतो आणि अट्रॅक्ट झाल्यानंतर हा जो नॉर्मली ओपन कॉन्टॅक्ट आहे तो आता क्लोज होऊन जातो. नॉर्मली क्लोज असं नाही म्हणतायचं त्याला, आधी नॉर्मली ओपन असतो आता तो क्लोज झाला. आता हे क्लोज झाल्यावर काय होईल, समजा तुम्ही असं अजून केलं की इथं पॉझिटिव्ह डीसी आहे ऑलरेडी, मी तुम्हाला इथे काढून दाखवतोय, तिथे इथे पॉझिटिव्ह डीसी आत्ता ऑलरेडी आहे, तो इथपर्यंत येऊन थांबलेला आहे. आता जेव्हा हा कॉन्टॅक्ट क्लोज होईल तेव्हा हा डीसी ह्या वायर थ्रू पास ऑन होईल अशा प्रकारे. आणि जेव्हा रिले डी एनर्जाइज कंडिशन मध्ये होता, जेव्हा ह्याला डीसी नव्हता, म्हणजे थोडक्यात आपण कंडिशन अशी घेऊयात की मी सगळे रिमूव्ह करतो, अशा केसमध्ये आता रिलेला कुठल्याही प्रकारचा डीसी नाही आहे, तर तुमचा डीसी कसा पास ऑन होईल, इथं पॉझिटिव्ह तर ऑटोमॅटिकली आलेलाच असेल समजा. हा बोला, हॅलो, कोणी काही, हा बोला, आवाज थोडासा कमी येतोय तुमचा, थोडं जोरात बोला. बोला, बहुतेक तुमच्या कनेक्शनला थोडासा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, तुम्हाला नंतरही तुम्ही प्रश्न विचारू शकता, कधीही काही प्रॉब्लेम नाही, आपण कंटिन्यू करू. तर आपण समजा तुम्हाला स्क्रीन दिसतोय माझा अजून सुद्धा का, स्क्रीन दिसणं बंद झालं? अच्छा अच्छा, ओके ओके, एकच मिनिट. मी इथं स्क्रीन दाखवायचा प्रयत्न करतो तुम्हाला. आता स्क्रीन दिसतोय का माझा? दिसतोय ना? अच्छा ठीक आहे, चालेल. ठीक आहे, मग आता आपण पुढे जाऊयात. आता समजा ही डी एनर्जाइज कंडिशन आहे, तर ह्या डी एनर्जाइज कंडिशन मध्ये तुम्हाला डीसी कसा पुढे जाईल, तर डीसी इथून येईल. आता ऑब्व्हियसली इथपर्यंत डीसी येऊन थांबलेला आहे, तर त्याला पाथ कुठे मिळेल पुढे, तर जिथे क्लोज कंडिशन आहे तिथे, त्यामुळे तुमचा डीसी इथून पुढे पास ऑन होईल. सो दिस इज व्हेन इट इज डी एनर्जाइज, तर तुमचा डीसी हा नॉर्मली क्लोज कॉन्टॅक्ट मधून पास होईल. एनर्जाइज झाल्यावर नॉर्मली ओपन असलेला कॉन्टॅक्ट क्लोज होईल आणि तिथून डीसी पास होईल. तर कुठलाही तुम्ही रिले जर का घेतला तर त्याची साधारण सर्किटरी अशीच असते. थोडक्यात नॉर्मली क्लोज आणि ओपन जे कॉन्टॅक्ट आहेत त्यांचं वेगवेगळ्या प्रकारे आपण पुढे युज करतो, की आपल्या जी कंडिशन नॉर्मली ऍक्टिव्ह असायला पाहिजे डी एनर्जाइज असताना, ती आपण नॉर्मली क्लोज कॉन्टॅक्ट थ्रू घेतो, आणि रिले ऑपरेट झाल्यानंतर जी कंडिशन व्हायला पाहिजे त्यासाठी आपण नॉर्मली ओपन कॉन्टॅक्ट वापरतो. आपण थोडस पुढे जाऊ. आता हे टिपिकल रिलेचं सर्किट आहे. मगाशी आपण जो रिले बघितला तो हा, ती ही रिलेची कॉइल आहे असं आपण समजूयात. जो नॉर्मली ओपन कॉन्टॅक्ट होता तो हा ओपन कॉन्टॅक्ट आहे. आता जेव्हा ह्या रिलेची कॉइल पिकअप होईल तेव्हा तुमचा जो कॉन्टॅक्ट आहे, ही जी कंडिशन आहे आत्ताची कंडिशन मध्ये कसं आहे की ही जी सर्किट ब्रेकरची ट्रिप कॉइल आहे त्याला एका बाजूने समजा पॉझिटिव्ह मिळत राहते कंटिन्युअस, पण दुसऱ्या बाजूने जे निगेटिव्ह आहे ते पुढे पास होत नाहीये, त्यामुळे ट्रिप कॉइल पिकअप होत नाही आणि सर्किट ब्रेकर ट्रिप होत नाही. मग जेव्हा हा रिले ऑपरेट होईल, ही रिलेची कॉइल पिकअप होईल, तेव्हा हा नॉर्मली ओपन कॉन्टॅक्ट जो आहे तो असा क्लोज होईल
हा कॉन्टॅक्ट क्लोज झाल्यामुळे इथून सर्किट ब्रेकरच्या ट्रिप कॉईलला निगेटिव्ह पण मिळेल आणि इथून पॉझिटिव्ह तर आपण ऑलरेडी देऊन ठेवलेला आहे, त्यामुळे ही ट्रिप कॉईल पिकअप होईल आणि सर्किट ब्रेकर ट्रिप होईल. आता आपल्याकडच्या सर्किट्समध्ये एक फक्त कधी फरक असू शकतो की आपण पॉझिटिव्ह शक्यतो डिरेक्टली देऊन ठेवत नाही, आपण निगेटिव्ह डायरेक्टली देऊन ठेवलेला असतो आणि पॉझिटिव्ह जे आहे ते आपण कॉन्टॅक्ट थ्रू फिरवून घेतो. म्हणजे थोडक्यात ही बॅटरी आपण अशी उलटी दाखवू शकतो. आपल्याकडचं जर का सर्किट तुम्हाला समजून घ्यायचं झालं तर ही बॅटरी आपण अशी उलटी दाखवू शकतो. पॉझिटिव्ह हे आपण कॉन्टॅक्ट थ्रू घेतो आणि निगेटिव्ह आपण डिरेक्टली दिलेलं असतं. तर अशा प्रकारे आपल्याकडचं जे रिले सर्किट आहे ते सगळीच ऑलमोस्ट सगळीच सर्किट ही नॉर्मली अशीच वर्क होतात. फक्त बदल कुठे होतो तर ही जी रिलेची कॉईल आहे ती ऍक्च्युअली इलेक्ट्रोमॅग्नेटवाली कॉईल आहे. तर न्युमरिकल रिले असल्यामुळे आतमध्ये त्याच्या मायक्रो कंट्रोलर पीसीबी अशी काही डिजिटल अरेंजमेंट आहे, इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे, एवढा फक्त फरक होतो. हे तर तुम्हाला सगळ्यांना ऍक्च्युअली माहितीच आहे, तरी आपण जस्ट एक फ्लो मेंटेन राहावा आणि रिव्हिजन व्हावी म्हणून ही स्लाइड ठेवली आहे की आपल्या स्ट्रक्चरमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे रिले असतात. तर डिस्टन्स रिले असतो जो की लाईनसाठी असतो, लाईनचं मेन प्रोटेक्शन आहे डिस्टन्स रिले असतं. त्यानंतर डिफरन्शियल रिले असतो जो की ट्रान्सफॉर्मरच्या मेन प्रोटेक्शन्समध्ये येतो आणि मी अँड लाईन असं पण मेन्शन केलंय. तर आता बऱ्याच ठिकाणी जिथं शॉर्ट लाईन्स आहेत खूप, म्हणजे 5 किलोमीटर किंवा त्याच्यापेक्षा कमी लेंथ असलेल्या लाईन, त्या ठिकाणी लाईन डिफरन्शियल रिले सुद्धा बसवले जातात. लाईन डिफरन्शियल आणि ट्रान्सफॉर्मर डिफरन्शियल रिलेचं फंक्शनिंग सेमच, डिफरन्शियल रिलेवरच वर्क होते. फक्त फरक कुठे तर लाईन डिफरन्शियल रिलेला लाईनच्या दोन्ही बाजूला एक एक लाईन डिफरन्शियल रिले बसवलेला असतो, ट्रान्सफॉर्मर डिफरन्शियल रिलेला आपल्याला एकच डिफरन्शियल रिले असतो. फंक्शनिंग कसं होतं आपण थोडंसं पुढे डिस्कस करणार आहोत, आता आपण फक्त ओव्हरव्ह्यू घेऊ. तर ओव्हरकरंट आणि अर्थफॉल्ट रिले असतात, ऑब्व्हियसली हे आपल्याला माहितीच आहेत. फीडरला ओव्हरकरंट अर्थफॉल्ट रिले असतो, त्यानंतर ट्रान्सफॉर्मर किंवा लाईनचं बॅकअप प्रोटेक्शन म्हणून ओव्हरकरंट अर्थफॉल्ट रिले असतात. नंतर बसबार रिले हे खूप मेन प्रोटेक्शन आपल्या इथे असतं. बसबार रिले हा सुद्धा एक प्रकारचा डिफरन्शियल रिलेच आहे, त्याचं वर्किंग हे डिफरन्शियल प्रिन्सिपलवरच होतं. फक्त फरक कुठे आहे तर ट्रान्सफॉर्मर डिफरन्शियलमध्ये आपण फक्त दोनच करंट घेतो, एक एच व्ही आणि एक एल व्ही. आणि बसबार रिलेमध्ये म्हणजे बसबार डिफरन्शियल रिलेमध्ये आपण सगळ्या बेसचे सी टी जे आहेत त्याचा एक एक कोर घेऊन ते बसबार रिलेला आणतो. सो आपण समजा 6 ते 7 ई एच व्ही बे असतील तर 7 बेच्या सी टी बसबार रिलेला देतो. ट्रान्सफॉर्मर डिफरन्शियलला आपण फक्त दोनच सी टी देतो, एक एच व्ही आणि एक एल व्ही. त्यानंतर येतं एल बी बी प्रोटेक्शन, म्हणजे लोकल ब्रेकर बॅकअप. आता ह्याच्या नावातच त्याचं ऍक्च्युअली फंक्शनिंग आहे, लोकल ब्रेकर बॅकअप. म्हणजे ज्या बेसचा सर्किट ब्रेकर बद्दल आपण किंवा ज्या बेससाठी हे प्रोटेक्शन ठेवतोय त्याचा ब्रेकर जर का ऑपरेट नाही झाला तर त्याला बॅकअप म्हणून हे एक प्रोटेक्शन ऑपरेट होतं. तर कसं ऑपरेट होतं, समजा एखाद्या ठिकाणी फॉल्ट झालाय आणि त्याचा सर्किट ब्रेकर काही कारणाने ओपनच नाही झाला, म्हणजे 86 तर पडला पण मधलं सर्किट ब्रेक झालंय किंवा ट्रिप कॉईल जी आहे सर्किट ब्रेकरची ती वर्किंग नाहीये, कॉईल गेलीये, कॉईल जळालीये, असं काही असू शकतं. तर त्यामुळे सर्किट ब्रेकर ट्रिप नाही झाला तर ह्या केसमध्ये फॉल्ट कंटिन्युअस फीड होत राहील, जे आपल्याला नको आहे, जे सिस्टीमसाठी आणि इक्विपमेंटसाठी घातक आहे. मग काय करता येईल, तर जे कुठले बे त्या बसला कनेक्टेड आहेत ते सगळ्याचे सर्किट ब्रेकर समजा आपण ट्रिप केले तर ही गॅरंटी आहे की फॉल्ट फीडिंग त्या बसपासून थांबेल. म्हणून जर का सर्किट ब्रेकर ऑपरेट नाही झाले किंवा खूप डिलेड ऑपरेट झाले तर त्या बसला कनेक्टेड सगळे इतर सर्किट ब्रेकर आपण ट्रिप करतो, एल बी बी प्रोटेक्शन वापरू. त्यानंतर आरईएफ प्रोटेक्शन हे सुद्धा ट्रान्सफॉर्मरचं प्रोटेक्शन आहे, रिस्ट्रिक्टेड अर्थ फॉल्ट. आता आरईएफ प्रोटेक्शन आपण बेसिकली फक्त ट्रान्सफॉर्मरचं वाइंडिंग जे आहे ते प्रोटेक्ट करण्यासाठी वापरतो. याच्यासाठी कुठल्या सिटी वापरतो तर ट्रान्सफॉर्मरच्या बुशिंगच्या खाली ज्या टरेट सिटी असतात त्याचे एच व्हीच्या टरेट सिटी आणि न्यूट्रलची जी टरेट सिटी आहे त्या दोन सिटी आपण वापरतो आणि त्याच्याने आपण आरईएफ प्रोटेक्शन सर्व्हिसमध्ये घेतो. सो ऍक्च्युअल ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंग मधला एखादा जर का फॉल्ट असेल की जो कदाचित डिफरन्शियल सेन्स नाही करू शकणार, खूप कमी करंट समजा असेल, तर असे फॉल्ट सुद्धा आरईएफ प्रोटेक्शन डिटेक्ट करून आपल्याला ट्रान्सफॉर्मरचे सर्किट ब्रेकर ट्रिप करता येतात. त्यानंतर येतं UFR अँड FTR. तर UFR आणि FTR रिले हे प्रत्येक काय म्हणतो प्रत्येक सबस्टेशनला अवेलेबल नसतात, पण UFR चा अर्थ काय तर अंडर फ्रिक्वेन्सी रिले आणि FTR चा अर्थ आहे फ्रिक्वेन्सी ट्रेंड रिले. त्यामुळे नावातच हे कळतं की हे जे रिले आहेत
ते फ्रिक्वेन्सीवरती ऑपरेट होतात. आता आपल्याला माहिती आहे की आपली फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज आहे, ती खूप कमी होऊन चालत नाही, कारण ती कमी झाली तर जनरेटर्स वगैरे ट्रिप होऊ शकतात, मग लोड शेअरिंग आणि लोड मॅनेज होणार नाही, अशा सगळ्या गोष्टी होऊ शकतात. जनरेशनला बेसिकली त्याचा जास्त इम्पॅक्ट पडू शकतो. तर त्यामुळे फ्रिक्वेन्सी एका ठराविक लिमिटच्या खाली जाऊ द्यायची नसते. आता फ्रिक्वेन्सी कमी कशाने होते, तर लोड जर का खूप जास्त वाढला तर ऑटोमॅटिकली फ्रिक्वेन्सी ही डाऊन होते. मग ते प्रिव्हेंट करण्यासाठी UFR किंवा FTR रिले वापरून आपण काय करतो, तर फ्रिक्वेन्सी एका ठराविक लिमिटच्या खाली गेली किंवा फ्रिक्वेन्सी जर का खूप जास्त स्पीडनी कमी झाली, चेंज झाली, तर आपण काही फीडर ट्रिप करतो जेणेकरून लोड कमी होईल आणि फ्रिक्वेन्सी परत वाढून आपल्या नॉर्मल जी 50 हर्ट्ज आहे त्याला येऊन रिस्टोर होईल. तर ह्या कामासाठी UFR आणि FTR रिले वापरले जातात. त्यानंतर आहे LTS. LTS म्हणजे लोड ट्रिमिंग स्कीम. ह्या मोस्टली सगळ्याच सबस्टेशन्सला आता इन्स्टॉल केल्या जात आहेत किंवा तुमच्याकडे असतीलही. ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड झाला किंवा एखादी लाईन ओव्हरलोड झाली, तर त्या केसमध्ये त्या लाईनवरचं ट्रान्सफॉर्मरवरचं लोडिंग कमी करण्यासाठी आपण लोड कट करतो. ते कशाच्या माध्यमातून करतो, तर LTS किंवा लोड ट्रिमिंग स्कीम थ्रू करतो. आता ज्या ज्या ठिकाणी ऑटो रिक्लोजर सर्व्हिसमध्ये आहे त्या ठिकाणी हा ऑटो रिक्लोजचा 79 रिले येतो. हा रिले काय काम करतो, तर इतर बरेचसे रिले सर्किट ब्रेकर ट्रिप करायचं काम करतात, पण हा एक रिले असा आहे जो सर्किट ब्रेकरला क्लोजिंगची कमांड देतो, ऑटो रिक्लोज रिले. ह्याच्यातून आपण ऑटो रिक्लोजची जी क्लोजची कमांड असते ती ऑटो रिक्लोज रिले थ्रू जाते. त्यानंतर PDR म्हणजे पोल डिस्क्रिपन्सी रिले. आता ज्या ज्या ठिकाणी सिंगल पोल ऑपरेटेड ब्रेकर आहेत 220 kV आणि वरच्या लाईन्सना, तर त्या ठिकाणी कधी आपल्याला सर्किट ब्रेकर जे आहे ते तिन्ही पोल नॉर्मली क्लोज कंडिशन मध्ये तरी पाहिजेत किंवा पूर्ण तिन्हीच्या तिन्ही पोल ओपन तरी पाहिजेत. एकच पोल क्लोज झालाय, दोन पोल ओपन राहिलेत, किंवा एकच पोल ओपन आहे, उरलेले दोन पोल क्लोज आहेत, अशा कंडिशन चालत नाही. तर मग जर का अशी कंडिशन एका ठराविक टाइम पेक्षा जास्त वेळ टिकली, जे की PDR सेटिंग असेल समजा 1.5 सेकंद 2 सेकंद, तर तेवढ्या वेळ जर का अशी इम्बॅलन्स कंडिशन राहिली की एक पोल ओपन आहे, दोन पोल क्लोज आहेत, किंवा एक पोल क्लोज आहे, दोन पोल ओपन आहेत, तर अशी कंडिशन आल्यावर PDR रिले ऑपरेट करून तुमचा सर्किट ब्रेकर ट्रिप करतो आणि तिन्हीच्या तिन्ही पोल ओपन करायचं काम करतो. आता हे ह्यातले जे वरचे रिले आहेत, हे बस बार ओव्हर करंट, हे सगळे न्युमरिकल टाईपचे रिले असतात. REF सुद्धा आजकाल न्युमरिकल टाईपमध्ये येऊ शकतो, पण LTS, PDR, ऑटो रिक्लोज हे जे आहेत हे ऑक्झिलरी रिले येतात. हे इलेक्ट्रोमेकॅनिकल टाईपचे ऍक्च्युअल कॉईल असलेले रिले असतात. हे सोडून अजून काही काही रिले असतात, जसं आपण मगाशी बघितलं ट्रान्सफॉर्मर ऑक्झिलरी प्रोटेक्शन असतील, ट्रिप सर्किट सुपरविजन असेल किंवा DC सुपरविजन असेल. एखाद्या सर्किटचा जर का DC कट झालाय तर तो आपल्याला कसा कळणार, तर ते कळण्यासाठी म्हणून आपण DC सुपरविजन रिले बसवले असतात. हा पॉईंट बऱ्याचदा रिपीट झालाय, त्यामुळे आपण हा थोडासा स्किप करूयात की आपण इलेक्ट्रोमेकॅनिकल टू न्युमरिकल का गेलो. तर त्यातला दुसरा महत्वाचा मुद्दा असा की जे सबस्टेशनला ऍक्च्युअली काम करतात त्यांच्यासाठी काय चेंज झाला. तर पूर्वी इलेक्ट्रोमेकॅनिकल रिलेमध्ये LED, फॉल्ट रेकॉर्ड किंवा बटन्स अशा काही गोष्टी नव्हत्या, पण आता न्युमरिकल रिले आल्यानंतर तुम्हाला फॉल्ट रेकॉर्ड कसे काढायचे हे माहिती असणं गरजेचं आहे. LEDs नॉर्मली काय कंडिशनमध्ये असतात आणि फॉल्ट झाल्यावर कुठले LED येतात हे थोडंसं माहिती करणं गरजेचं आहे. नंतर कुठल्या रिलेमध्ये कुठली फंक्शन्स एनेबल्ड आहेत हे थोडंसं माहिती पाहिजे. रिझन अशासाठी की पूर्वीच्या इलेक्ट्रोमेकॅनिकल रिलेमध्ये जो एक रिले बनलाय तो फक्त त्या एकाच फंक्शनसाठी बनलेला असतो, पण आता न्युमरिकल रिलेमध्ये आपण एकाच रिलेमध्ये 2 ते 3 फंक्शन सुद्धा ॲट अ टाइम ऑन ठेवू शकतो. मग नक्की आपल्या रिलेमध्ये कोणती कोणती फंक्शन्स ऑन आहेत हे थोडंसं माहिती पाहिजे. त्यानंतर ज्यांच्या ज्यांच्या इथे आता स्काडा सिस्टीम इम्प्लिमेंट झालेली आहे तिथे त्यांना अजून एक थोडंसं एक लेवल पुढे जाऊन स्काडावरती एखादी विंडो आली तर ती रिसेट कशी करायची, ॲक्नॉलेज कशी करायची, स्काडाचे इव्हेंट्स कसे रीड करायचे हे थोडंसं माहिती करून घेणं गरजेचं आहे. तुम्ही मगाशी म्हणलं असतं आपल्याला साधारण हे माहिती पाहिजे की एखाद्या ठिकाणी फॉल्ट झाला तर आपल्या सबस्टेशनला कुठला रिले ऑपरेट झाला पाहिजे, किंवा आपल्या सबस्टेशनला एखादा रिले ऑपरेट झालाय तर नक्की फॉल्ट कुठे असू शकतो याचा एक अंदाज आपल्याला बांधता येऊ शकतो. तर त्यासाठी प्रत्येक रिलेचा जो ऑपरेटिंग झोन आहे, कुठल्या फॉल्टवर रिले ऑपरेट होतो हे आपल्याला थोडंसं माहिती असायला पाहिजे. तर ते आपण पुढच्या काही स्लाइड्समध्ये आणि त्याची थोडीशी एक्झाम्पल्स असं पुढच्या काही स्लाइड्समध्ये घेऊयात. तर सगळ्यात पहिले आपण लाईन आणि बसबार प्रोटेक्शन रिले जो आहे त्याचा कव्हरेज थोडासा बघूयात. आता तुम्हाला स्क्रीनवरती एक हायलाइट आलेलं दिसेल ब्लू कलरचं,
आई होप सगळ्यांना दिसतंय, स्क्रीन शेअर आहे ना माझा? स्क्रीन दिसतोय ना? ओके, धन्यवाद. तर हे जे ब्लू कलरचं आता हायलाइट आलं आहे ते आहे लाईन प्रोटेक्शन, ते सुद्धा डिस्टन्सचं, झोन 1, 2 आणि 3. आता तुम्ही जर का बघितलं तर मी झोन दाखवताना सुरुवात कुठपासून केली, तर हा जो लाईनचा सिटी आहे जिथे आता माझा पॉइंटर आहे तो लाईनचा सिटी आहे, त्या लाईनच्या सिटी पासून पुढे लाईनवर म्हणजेच वेव्ह ट्रॅप, कपलिंग कपॅसिटर, एले आणि पुढे ट्रान्समिशन लाईन, ह्या सगळ्या एरियामध्ये डिस्टन्स प्रोटेक्शनचे झोन 1, 2 किंवा 3 ऑपरेट होऊ शकतात, आणि लाईनचा जो बॅकअप रिले असतो ओव्हरकरंट अर्थफॉल्ट रिले तो ऑपरेट होऊ शकतो. आता डिस्टन्स ते झोन 1, 2, 3 किती किती डिस्टन्सवर ऑपरेट होतात हे आपण थोडंसं पुढे बघूया, पण हे झोन दाखवण्याचा माझा मिनिंग काय होता, तर समजा आपण असं अज्युम करू की इथं कुठं फॉल्ट झालाय, मी आता इथे एक फॉल्ट दाखवतो, इथं फॉल्ट झाला किंवा ही लाईन अशी पुढं आहे आणि लाईनवर कुठं फॉल्ट झाला, किंवा लाईनची जी स्थिती आहे त्याच्या पुढे लाईनवरती अगदी वेव्ह ट्रॅपवरती किंवा इथे कपलिंग कपॅसिटरच्या इथे जरी फॉल्ट झाला तरी हा फॉल्ट लाईनचं डिस्टन्स प्रोटेक्शन झोन 1, 2 किंवा 3 मध्ये सेन्स करू शकतो. आता हे दुसरा हायलाइट, हे दोन हायलाइट आलेत येलो कलरचे, ते आहेत बस बार प्रोटेक्शनचे झोन. मी इथं दाखवताना सिस्टीम जी दाखवली ती ट्रान्सफर बस आणि मेन बस अशी असलेली दाखवली. तर जो खालच्या साईड येलो कलरचा हायलाइट आहे तो आहे बस बार प्रोटेक्शनचा मेन बस झोन, म्हणजे काय मेन बस जी आहे त्याचे झोन. थोडक्यात त्याच्यात कुठला कुठला एरिया येतो तुम्ही बघितलं तर जी लाईन ची सिटी आहे त्या सिटीच्या बॅक साईडला अप टू बस बार मध्ये जी कुठली इक्विपमेंट येतात त्याच्यावरचे सगळे फॉल्ट हा बस बार प्रोटेक्शनचा मेन बस झोन डिटेक्ट करू शकतो. तसंच ट्रान्सफर बस पण आहे आपल्याकडे, म्हणजे काही काही वेळा आपण एखादा बे टीबीसी वर टाकतो, मग त्या केसमध्ये ट्रान्सफर बस वरती समजा फॉल्ट झाला तर तो कसा सेन्स करता येईल, तर ट्रान्सफर बस वरचा फॉल्ट हा बस बार प्रोटेक्शनचा झोन 3 किंवा टीबीसीचा झोन सेन्स करू शकतो. तुम्ही बघितलं तर त्याचा झोन साधारण परत लाईनची जी सिटी आहे तिथून मागे ट्रान्सफर बस पर्यंतचा झोन असा हा टीबीसी झोन किंवा बस बारचा झोन 3 असतो, आणि लाईनची जी सिटी आहे तिथून मेन बस पर्यंतची सगळी इक्विपमेंट हा जो झोन आहे तो बस बारचा मेन बसचा म्हणजे झोन 1 किंवा झोन 2 असा येतो. आता झोन 1 किंवा 2 असं का लिहिलंय, ज्या ज्या ठिकाणी मेन बस ही सिंगल बस आहे मध्ये बस सेक्शन नाही तिथे फक्त एकच झोन असतो झोन 1, पण जर का तुमच्या मेन बसला सुद्धा मध्ये बस सेक्शन असेल किंवा 2 बसची सिस्टीम असेल, एक बस मध्ये सेक्शन आहे जर दुसरी बस, तर मग त्या केसमध्ये पहिल्या बस वरच्या फॉल्टसाठी झोन 1 आणि दुसऱ्या बसच्या फॉल्टसाठी झोन 2. आता बस बार ऑपरेट कसा करतो, तर समजा त्याला बस फॉल्ट डिटेक्ट झाला तर त्या बसला कनेक्टेड सगळे सर्किट ब्रेकर ट्रिप करायचं काम बस बार करतो. तर आपण पुढचं बघूयात. अजून एक ब्लूइश कलरचा हायलाइट आता तुम्हाला आलेला दिसत असेल, ज्याने की बस बारचा कम्प्लीट जे काही झोन आहे दोन्ही ट्रान्सफरचे आणि मेन ते कव्हर केले. हा कुठला आहे तर आपल्या लाईनचं जे डिस्टन्स प्रोटेक्शन आहे त्याचा जो झोन 4 असतो त्याचा हा ब्लू कलरचा झोन आहे. थोडक्यात तुम्ही जर का ही डायग्राम बघितली त्याच्यावरनं क्लिअर असं कळेल की बस आपल्या लाईनचा जो काही डिस्टन्सचा झोन 4 आहे तो बस बार प्रोटेक्शनला बॅकअप म्हणून काम करतो, त्याचा आणि बस बारचा झोन हे सेम आहे. त्यामुळे जर का बस बार प्रोटेक्शन काही कारणाने ऑपरेट नाही होऊ शकलं तर डिस्टन्सचा झोन 4 जो आहे तो डिलेड ऑपरेशन देऊन लाईनचा सर्किट ब्रेकर ट्रिप करेल, जेणेकरून लाईनवरनं जे काही फॉल्टचं फीडिंग होत आहे ते थांबेल. हे झाले मेन लाईन आणि बस बार प्रोटेक्शनचे झोन्स. आता आपण ह्याचे झोन्स बघितलेत तर लाईनचे आता झोन 1, 2, 3 थोडस बघून घेऊयात की कसे असतात. आता मी इथं तुम्हाला लाईन दाखवतोय, सबस्टेशन 1 आहे, 2 आहे, 3 आहे, त्यामध्ये प्रत्येक सबस्टेशनची बस आहे, एक डिस्टन्स रिले दाखवलाय त्याच्यावर आपण बघूयात की झोन 1, 2, 3 ची सेटिंग साधारण कशी असतात. हे जे पहिलं रेड कलरचं हायलाइट आहे ते आहे झोन 1, म्हणजे त्याचं सेटिंग काय असतं, ही जी लाईन लेंथ आहे सबस्टेशन 1 टू सबस्टेशन 2 ही जी काही लाईन आहे त्या लाईनच्या 80% लेंथ पर्यंत झोन 1 हा ट्रिपिंग देतो. याचं टायमिंग इन्स्टंटेनियस असतं आणि ऑटो रिक्लोजर ऑन आहे का ऑफ आहे याच्यावरती डिपेंड करतं की ते ऑटो रिक्लोजर देईल का नाही देणार. त्यानंतर येतो झोन 2. आता तुम्ही नुसतं डायग्राम बघितलं तरी कळेल की हा याचा एरिया हा झोन 1 पेक्षा थोडा जास्ती आहे. किती जास्ती आहे तर सबस्टेशन 2 जे आहे
1 to 2 ही जी लाईन लेंथ आहे त्याच्या 120% म्हणजे आपल्याला एक्झाम्पल घ्यायचं झालं तर समजा आपण समजूयात की ह्या लाईनचं डिस्टन्स आहे 10 किलोमीटर तर झोन 2 कुठपर्यंतचा फॉल्ट सेन्स करेल तर 12 किलोमीटर म्हणजे 10 किलोमीटरच्या 120% म्हणजे 12 किलोमीटर हा थोडासा डिलेड ऑपरेट होतो आपण नॉर्मली 350 मिलीसेकंद किंवा 500 मिलीसेकंद याचं सेटिंग ठेवलं असतं आणि झोन 3 तुम्ही बघायला गेलं तर झोन 3चा जो एरिया आहे तो अजून मोठा आहे तर तो किती आहे तर मी इथं लिहिलंय की रिमोट म्हणजे सबस्टेशन 2 जी फार्देस्ट लाईन आहे समजा सबस्टेशन 3 त्या टोटल डिस्टन्सच्या 120% म्हणजे समजा आपण असं अजून केलं की ही लाईन लेंथ 10 किलोमीटर आहे 1 to 2 2 to 3 पण 10 किलोमीटर आहे टोटल डिस्टन्स झालं 20 किलोमीटर त्याच्या 120% म्हणजे 24 किलोमीटर पर्यंत कुठेही फॉल्ट झाला तर झोन 3 त्याच्यावरती पिकअप होईल कुठल्या रिलेचा तर हा जो डिस्टन्स रिले दाखवलाय त्याच्यासाठीचे आपण सगळे झोन्स बघितले आता असेच डिस्टन्स रिले प्रत्येक लाईनवरती पण असतील तर त्यांचे झोन्स हे तिथून पुढे तुम्ही असेच कॅल्क्युलेट करू शकता इथपर्यंत कोणाला काही डिस्टन्स किंवा आपण जे मगाशी साधारण बसबारचे झोन्स बघितले ह्याच्यात कोणाला काही डाऊट असेल तर जस्ट विचारा आपण पुढे एक अच्छा ही एक गोष्ट सांगायची राहिली सॉरी आपण मगाशी बघितलं तसं हा झोन 4 मी दाखवला इकडे की जो डिस्टन्स रिले आहे त्याच्या बॅक साईडला त्या ओन बसचा जर का एखादा फॉल्ट झाला तर तो कोण कव्हर करतं तर डिस्टन्सचा झोन 3 त्याचं सेटिंग फिक्स्ड असतं 2 किंवा 3 किलोमीटर आणि साधारण 350 मिलीसेकंद तर ह्या झोन्स मध्ये कोणाला काही डाऊट असतील तर थोडस विचारा आपण पुढे 2-3 एक्झाम्पल्स घेणार आहोत बसबार फॉल्टची किंवा लाईन फॉल्टची तुमच्याकडनं थोडा रिप्लाय मला एक्सपेक्टेड आहे की त्याच्यावर कुठलं प्रोटेक्शन आधी ऑपरेट होईल त्यासाठी ह्या 2 स्लाइड्स मध्ये काही डाऊट कोणाला असेल तर एक काही सेकंद आपण थांबू मला विचारून घ्या किंवा काही सजेशन असेल तर तसं सांगितलं तरी चालेल कोणाला काही नाही विचारचं कळलंय असं अज्युम करू मी तर मग थोडीशी उत्तर द्या आता हे मगाच्याच सबस्टेशनची मी डायग्राम घेतलेली आहे आता ह्याच्यात आपण असं अज्युम करूयात की मी इथं जे एफ दाखवलाय त्या ठिकाणी फॉल्ट झालेला आहे तुम्हाला सगळ्यांना दिसतोय व्हायलेट कलरनी ड्रॉ केलेला आहे फॉल्ट एफ कलर एफ असं लिहिलेलं आहे दिसतंय का कोणाला एकानी कोणीतरी ऍटलीस्ट रिप्लाय द्या आता हा फॉल्ट झालाय समजा इथं फॉल्ट झालेला आहे काय तार पडली आहे किंवा बर्ड फॉल्ट झालाय काही झालं असेल दोन टाइपचे फॉल्ट मी लिहिलेत एक आर फेस टू ग्राउंड झालाय किंवा वाय बी फेस फॉल्ट झालाय आता ह्याच्यावर तुमच्या सबस्टेशनचा कुठला रिले पिकअप होऊन ट्रिप झाला पाहिजे सर्किट ब्रेकर ट्रिप केला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे कोणी सांगू शकेल कुठला रिले ऑपरेट झाला पाहिजे आपण आता जस्ट लाईनचे झोन्स बघितले बसबारचा झोन आपण कसा बघितला होता जी सिटी आहे तिथून बस पर्यंतचा फॉल्ट असेल तर आता हा फॉल्ट तर सिटीच्या मागे बस पर्यंत नाहीये हा तर ऍक्च्युअल सिटीच्या पुढे लाईन वरचा फॉल्ट आहे मग ह्याला कुठला रिले पिकअप होईल हा तुम्ही बरोबर बोलताय तुम्ही फक्त तुमचा आवाज थोडा कमी होतोय डिस्टन्स रिले पिकअप होईल बरोबर कारण हा फॉल्ट लाईन वरचा आहे जर का परत एकदा आपण इथे गेलो ते इथं बघितलं तर मी हा सिटी दाखवलाय तिथून लाईन साईडला झालेले फॉल्ट हे डिस्टन्स रिले तिथून मागे बस साईडला झालेले फॉल्ट हे बसबार रिले आता हे जनरल तुम्ही जनरल क्रायटेरिया म्हणून लक्षात ठेवू शकता की कुठल्याही रिलेचे झोन्स जे आहेत ते डिसाईड कशावर होतात तर सिटीच्या पोझिशनवर किंवा सिटीपासून पुढे सिटीपासून मागे दोन सिटीजच्या मध्ये अशा प्रकारे कुठल्याही रिलेचं ऑपरेशन किंवा झोन जे आहेत ते ठरतं म्हणजे सिटी हा मेन एलिमेंट आहे ज्याच्यावर आपण एखाद्या रिलेचा प्रोटेक्टिव्ह झोन डिसाईड करू शकतो त्यामुळे विथ रिस्पेक्ट टू सिटी फॉल्ट कुठे झाला हे जर का लक्षात घेतलं तर लगेच आपल्याला कळू शकतं की त्याच्यावर कुठला रिले ऑपरेट व्हायला पाहिजे तर आपण परत या फॉल्टवर येऊयात तर एकाने सांगितलं त्याप्रमाणे बरोबर आहे इथं डिस्टन्स रिले ऑपरेट होईल आता बघितलं तर हा फॉल्ट तुमच्या सबस्टेशन मध्येच वेव्ह ट्रॅप आणि सिटीवरचा जो जम्प आहे तिथं कुठेतरी मध्ये किंवा त्या गॅन्ट्रीवर वगैरे झालाय असं मी दाखवलं असं अज्युम करा त्यामुळे हा फॉल्ट हा जी 80% लाईन लेंथ आहे जी झोन 1 सेटिंग असते त्याच्या आतमध्येच आहे क्लोज बाय फॉल्ट आहे त्यामुळे त्याच्यावर झोन 1 ऑपरेट होईल आता फक्त मी 2 फॉल्ट का दाखवलेत आर फेस टू ग्राउंड आणि वाय बी फेस तर वाय बी फेस हा फेस टू फेस फॉल्ट आहे
त्यामुळे त्याच्यावर ऑटो रिक्लोजर ऑपरेट होणार नाही. आणि जर का तुमच्या सबचेनमध्ये ऑटो रिक्लोजर एनेबल्ड असेल तर सिंगल फेस टू ग्राउंड म्हणजे आर फेस टू ग्राउंड असा जर का फॉल्ट झाला तर या केसमध्ये ऑटो रिक्लोजर ऑपरेट होईल. हे सांगायचं विशेष कारण का की समजा तुम्हाला डिस्टन्स रिलेवर फक्त आर फेज झोन वन असं ट्रिप दिसलं राईट आणि तुम्हाला माहिती की तुमच्याकडे ऑटो रिक्लोजर एनेबल्ड आहे तर तुम्ही थोडस रेकॉर्ड मध्ये किंवा हे याडात बघायचा प्रयत्न करा की पोल ट्रिप होऊन परत क्लोज झालाय का. ऑटो रिक्लोजर ऑपरेट झाला असण्याची शक्यता आहे किंवा ऑटो रिक्लोजर एनेबल असेल आणि झालं नसेल तर मग ते का झालं नाही हे तुम्ही टेस्टिंग टीमला किंवा कोणाला तरी विचारू शकता की ऑटो रिक्लोजर ऍक्च्युली ऑपरेट व्हायला हवं होतं मग नाही झालं लॉकआउट मध्ये गेला त्याचं काय रिझन असेल. ते हे लक्षात ठेवलं पाहिजे की सिंगल फेस टू ग्राउंड फॉल्टला ऑटो रिक्लोजर ऑपरेट होतं, फेस टू फेस फॉल्ट असेल तर ऑटो रिक्लोजर ऑपरेट होत नाही आणि ते सुद्धा फक्त झोन वन मध्ये. झोन टू थ्रीला ऑटो रिक्लोजर ऑपरेट होत नाही. आता हे लाईन वरचे मी वेगवेगळे फॉल्ट दाखवतोय, आपण सगळे फॉल्ट ऍट अ टाइम बघूयात आणि जस्ट थोडस अनालिसिस करूयात की ह्या फॉल्टवर काय ट्रिप होईल किंवा काय नाही होणार. एफ वन जो दाखवलाय तो आहे 60% लेंथवर, आता हे 80% पेक्षा कमी आहे त्यामुळे ऑपरेट काय होईल तर झोन वन. मी इथं लाईन दाखवल्यात वेगवेगळ्या एल वन एल टू, तर एल वनचा लेफ्ट साईडचा रिले आहे हा डिस्टन्स रिले तो पण झोन वन मध्ये सेन्स करेल आणि ट्रिप करेल. तसंच ह्याच लाईनचा जो राईट साईडचा रिले आहे त्याला पण हा फॉल्ट झोन वन मध्येच दिसेल आणि दोन्हीकडनं झोन वन वर ट्रिपिंग बरोबर. त्यानंतर एफ टू जो फॉल्ट आहे त्याची लेंथ मी लेफ्ट साईडने घेतली आहे की 110% आहे समजा. तर तुम्ही आठवून बघा की झोन टूचं जी लेंथ होती ती 120% ऑफ लाईन लेंथ अशी होती, त्यामुळे हा फॉल्ट झोन वनच्या तर बाहेर आहे का 80% पुढे आहे पण 120% आतमध्ये आहे. त्यामुळे हा जो एल वन लाईनचा लेफ्ट साईडचा रिले आहे एल वनचा लेफ्ट मी इथं पॉइंटर दाखवतोय तो बघायचा प्रयत्न करा, त्याच्यासाठी हा फॉल्ट झोन टू मध्ये आहे पण एल टू लाईन जी आहे त्याचा हा जो डिस्टन्स रिले आहे त्याच्यासाठी मात्र हा फॉल्ट झोन वन मध्येच आहे. मग सगळ्यात पहिल्यांदा ट्रिपिंग हे ह्या एल टू लाईनच्या रिलेने दिलं पाहिजे झोन वन वर कारण तो इन्स्टंटेनियस आहे लगेच ऑपरेट होतो. पण हा ऑपरेट नाहीच झाला तर मग एल वन लाईनचा हा जो लेफ्ट साईडचा रिले आहे तो हा फॉल्ट झोन टू मध्ये क्लिअर करू शकेल. सिमिलरली एफ थ्री फॉल्ट जो आहे त्याची लेंथ लिहिली आहे की साधारण 180% ऑफ एल वन किंवा 70% ऑफ एल टू. थोडक्यात काय होईल तर ह्या एल वन लाईनचा जो लेफ्टचा रिले आहे त्याच्यासाठी एफ थ्री हा फॉल्ट आता झोन थ्री मध्ये जाईल आणि तेच जो शेवटचा फॉल्ट आहे एफ फोर तर चान्सेस असे आहेत की एल वनचा हा जो लेफ्टचा रिले आहे त्याला हा फॉल्ट सेन्सच नाही होणार कारण तो त्याच्या झोन थ्रीच्या सुद्धा रिचच्या पलीकडे गेला. मग हा एफ फोर फॉल्ट जो आहे तो कुठला रिले सेन्स करतील तर एक तर एल थ्री लाईनचाच हा दाखवलेला रिले तो झोन वन मध्ये सेन्स करेल किंवा एल टू लाईनचा हा जो लेफ्ट साईडचा रिले आहे तो झोन टू मध्ये हा फॉल्ट सेन्स करेल. पण एल वन लाईनचा जो लेफ्टचा रिले आहे त्याच्यासाठी हा फॉल्ट कदाचित सेन्सच होणार नाही कारण तो त्याच्या झोन थ्रीच्या सेटिंगच्या सुद्धा पलीकडे जाऊ शकेल. तर अशा प्रकारे ओव्हरऑल तुमच्या ग्रीडमध्ये कुठं फॉल्ट होत आहे याच्यावरती डिस्टन्स रिले तर कुठला झोन पिकअप होईल आणि ट्रिप करेल याचा अंदाज आपण साधारण बांधू शकतो. किंवा एखादा डिस्टन्सचा झोन ऑपरेट झालाय तर फॉल्ट कुठं असायची शक्यता आहे याचा आपल्याला अंदाज लावतोय. आता हे बसबारचे एक दोन फॉल्ट मी घ्यायचा प्रयत्न केलाय की तुमची बसबारची कन्सेप्ट थोडीशी क्लिअर व्हावी म्हणून. आपण पहिला फॉल्ट घेऊ की एफ वन जो आहे इथे मी दाखवलाय आता तो फॉल्ट असा आहे फॉल्ट असा आहे की आपण डी आयसोलेटर पण क्लोज कन्सिडर करूयात लाईनचा. डी आयसोलेटर क्लोज आहे, सर्किट ब्रेकर ओपन आहे, ए आयसोलेटर क्लोज आहे आणि इथे कुठेतरी फॉल्ट झाला. सीबी तर ओपन आहे, इथे फॉल्ट झाला. आता ह्याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे की कुठलं प्रोटेक्शन हा फॉल्ट सेन्स करू शकेल. बसबार प्रोटेक्शनची अजून एक कन्सेप्ट थोडीशी मी क्लिअर करण्यासाठी म्हणून फॉल्ट ठेवले. हा फॉल्ट कोणाला सेन्स होईल
म्हटलंच मी ते उत्तर पण देतो आलेलं आहे ऑपरेट काय होईल ओपी, तर ह्याच्यातनं तुम्हाला काही सांगता येईल का की असं का झालं असेल. तर मी इथं काय टाकलंय की दुसऱ्या एंडचा म्हणजे ही जी लाईन आहे या लाईनच्या पलीकडच्या एंडचा डिस्टन्स लिहिला आहे तो ट्रिप करेल किंवा या लाईनचा झोन फोर ट्रिप करेल. पण मी इथे बसबार लिहिलं नाही, म्हणजे आता आपण मगाशी तर झोन बघितले होते की ही जी सिटी आहे या सिटी पासून बस साईडला जे फॉल्ट आहे ते बसबार रिले सेन्स करू शकतो. हा बोला, काय म्हणलं, उत्तर दिलं कोणी कळलं नाही, थोडस परत सांगता. कोणी सांगू शकते की ह्याच्यात बसबार का नाही ऑपरेट झाला? आपण तर बसबारचा झोन हा बघितला होता एवढा सगळा, पण फॉल्ट तर तिकडेच आहे पण बसबारनी हा फॉल्ट क्लिअर नाही होणार किंवा बसबार हा फॉल्ट नाही डिटेक्ट करणार असं मी थोडस म्हणतोय. तर त्याचं काही रिझन कोणी सांगू शकेल? नाही, अरे म्हणजे माझं शिकवणं एकदम चुकीचं झालं असं म्हणायला पाहिजे जर कोणालाच सांगता येत नसेल तर. काही अंदाज कशामुळे झालं असेल कोणीही सांगा, एकाने चुकलं तरी चालेल हरकत नाही, रिस्पॉन्स द्या थोडासा. नाही अंदाज, ठीक आहे चालेल, मी सांगायचा प्रयत्न करतो, पटते का बघा, तुमचं काही सजेशन असेल तर सांगा. सर्किट ब्रेकर ओपन असल्यामुळे बस कडून असा फॉल्ट करंट हा फीडच नाही होऊ शकत, हा फॉल्ट करंट फीडच नाही होऊ शकत कारण की सर्किट ब्रेकर ओपन आहे त्यामुळे बस कडून इकडे फॉल्ट करंट जाऊ शकत नाही, इथं मध्ये ओपन झाले सर्किट त्यामुळे बसबारला कदाचित हा फॉल्ट डिटेक्ट होणार नाही कारण त्याला आपण सर्किट ब्रेकरचा स्टेटस देऊन ठेवलेला असतो आणि त्याला स्टेटस काय मिळतो, सर्किट ब्रेकर ओपन आहे. तो बसबार रिले हे कळते की ह्या फॉल्टला माझ्याकडनं सर्किट ब्रेकर ओपन असल्यामुळे ह्या बे मधून फॉल्ट फीड होणार नाहीये, सो हा बसबारचा फॉल्ट होत नाही. पण फॉल्ट तर फीड होतोय, मग तो कुठून फीड होतोय, तर लाईन कडून. म्हणून मग डिस्टन्स तर झोन फोर किंवा दुसऱ्या एंडचा जो डिस्टन्स रिले आहे त्याचा झोन टू हा फॉल्ट बघू शकेल. नंतर अजून एक सेमच फॉल्ट आहे, सेम ठिकाणी फॉल्ट आहे, फक्त आता मी कंडिशन एकच चेंज केली की मगाशी सीबी ओपन होता त्याऐवजी आता सीबी क्लोज झालाय. मग ह्या केसमध्ये काय होईल की आता बसबार कडून इथे असा फॉल्ट फीड होऊ शकेल कारण आपला सर्किट ब्रेकर क्लोज आहे, ए आयसोलेटर क्लोज आहे. मग त्या केसमध्ये बसबार कडून इथे फॉल्ट फीड झाल्यामुळे बसबार प्रोटेक्शन ऑपरेट होईल पहिल्यांदा, तो हा सर्किट ब्रेकर ओपन करेल आणि तरी सुद्धा हा फॉल्ट फीडच होत राहील कारण की सर्किट ब्रेकर ओपन झाला तरी ह्या लाईन कडून अजून पण फॉल्ट फीडिंग चालू आहे. मग त्याचं ट्रिपिंग हे इकडच्या कंडिशन सारखं आयदर झोन फोर मध्ये किंवा दुसऱ्या एंडच्या जो डिस्टन्स रिले त्याच्याकडून झोन टू मध्ये होईल. अजून एक फॉल्ट घेऊयात आपण एक दोन, की हा फॉल्ट थ्री आहे, कंडिशन परत बऱ्यापैकी सेमच आहे, डी आयसोलेटर आता फक्त मी ओपन ठेवले, सर्किट ब्रेकर क्लोज्ड आहे आणि ए आयसोलेटर ओपन आहे. आता ह्या कंडिशन मध्ये तुमचं काय म्हणणं आहे किंवा आपण डी आयसोलेटर फार तर क्लोज कन्सिडर करूयात ओपनच्या ऐवजी. डी आयसोलेटर क्लोज्ड आहे, सर्किट ब्रेकर क्लोज आहे, ए आयसोलेटर ओपन आहे, एफ थ्री. ह्या केसमध्ये आता कोणी ट्रिपिंग दिलं पाहिजे? थोडस इंटरॅक्शन ठेवा, अदरवाईज तुम्हाला ऐकायला पण नुसतं मी एकटाच माझाच आवाज ऐकून तुम्ही पण बोर व्हाल आणि मला पण हे कळत नाही की तुमच्यापर्यंत माझं काही पोहोचत आहे नाही पोहोचत आहे. पण कशावरती ब्रेकर तर ट्रिप करायचं आहे आपल्याला, मेन काम तर हेच आहे प्रोटेक्शनचं की फॉल्ट आयसोलेट करण्यासाठी आधी ब्रेकर ट्रिप झाला पाहिजे. पण आपल्याला हे थोडस बघायचं की अंडरस्टँडिंग रिले आहे ना, तर रिले कसा ऑपरेट होईल, कुठला रिले ऑपरेट होईल याचा काही अंदाज लावता येतोय? आपण जी मगाशी कंडिशन घेतली होती तशीच ही थोडीशी कंडिशन झाली. ए आयसोलेटर ओपन आहे, मगाशी सर्किट ब्रेकर ओपन ठेवला होता, आता ए आयसोलेटर ओपन ठेवलाय. त्यामुळे बघा फक्त हे थोडस की बसबार कडून या फॉल्टला फॉल्ट करंट फीड होऊ शकेल का? तर नाही, बस कडून
ह्या फॉल्टला करंट जाऊच शकत नाही, कारण आपण मध्ये आयसोलेटर ओपन ठेवलं, आपण कनेक्शनच नाही ठेवलं, डिस्कनेक्ट करून टाकलं, त्यामुळे बस कडून ह्या फॉल्टला करंट फीड होणार नाही. त्यामुळे बस बार रिले ला हा स्टेटस मिळत असतो की ए आयसोलेटर ओपन आहे, थोडक्यात हा बे जो आहे तो ह्या बसला कनेक्टेडच नाहीये आता, त्यामुळे बस बार रिले ह्या फॉल्टवर ऑपरेट नाही होणार. मग पुन्हा एकदा काय ऑपरेट होईल, तर लाईनचा झोन 4 किंवा दुसऱ्या एंडच्या लाईनचा झोन 2. सेम फॉल्ट घेऊयात आपण परत, एक्झॅक्टली सेम फॉल्ट. आता मी फक्त 89 ए आयसोलेटर क्लोज दाखवलाय, राईट साईडला तुम्हाला दिसत असेल F4. आता फक्त 89 ए क्लोज केलाय. आता ह्या केसमध्ये तुम्ही जे म्हणलात ते बरोबर होईल, आता बस कडून इथे फॉल्ट फीड होऊ शकतो असा. त्यामुळे आधी बस बार प्रोटेक्शन ऑपरेट होईल. इथं दाखवलं तुम्ही की आधी इथं बस बार प्रोटेक्शन ऑपरेट होऊ शकेल. बस बार प्रोटेक्शन समजा नाहीच ऑपरेट होऊ शकलं काही कारणाने, तर मग लाईनचा झोन 4 किंवा दुसऱ्यांचा झोन 2 हा फॉल्ट बघू शकतो. त्यामुळे फॉल्ट कुठला आहे हे बघताना थोडस हे बघितलं पाहिजे की जे प्रोटेक्शन ऑपरेट होणार आहे असं आपल्याला वाटतंय तिथून ऍक्च्युली तो फॉल्ट फीड होऊ शकतोय का. लाईनचा डिस्टन्स रिलेने ऑपरेट व्हावं तर लाईन वरनं ऍक्च्युअल फॉल्ट फीड होऊ शकणार आहे का, होऊ शकत नसेल तर मग डिस्टन्स रिले तो फॉल्ट सेन्स नाही करू शकणार. किंवा बस वरनं जर का फॉल्ट फीडच होऊ शकत नसेल तर बस बार रिले पण फॉल्ट सेन्स नाही करू शकणार. तर ह्या फॉल्ट बद्दल कोणी काय सांगू शकेल? 89D ओपन आहे, सर्किट ब्रेकर ओपन आहे, 89A पण ओपन आहे, आणि समजा सर्किट ब्रेकर आणि आयसोलेटरच्या मध्ये जी आपली जंप असते किंवा जो कंडक्टर असतो त्याच्यावरती वायर पडली एखादी, पक्षाने काहीतरी आणून टाकलं आणि दोन फेज शॉर्ट झाल्या, तर ह्याच्यावरती काय ऑपरेट व्हायला पाहिजे, काय होईल असं तुमचं म्हणणं आहे? सर्किट ब्रेकर, ए आयसोलेटर, डी आयसोलेटर सगळं ओपन आहे, काय ऑपरेट व्हायला पाहिजे, अंदाज लावा थोडासा. कोणी सांगू शकेल? हा बोला बोला, बरोबर बोलताय, एकदम परफेक्ट, एकदमच चांगलं उत्तर होत आहे. हा ऍक्च्युअली फॉल्टच नाहीये, कारण की तुमचा सर्किट ब्रेकर आयसोलेटर सगळं ओपन आहे, थोडक्यात हा बे चार्जच नाही आहे आता, त्यामुळे तिथे आता काही वायर पडली काही पडलं तरी त्या तो पोर्शन चार्ज नसल्यामुळे फॉल्ट करंट फीड होण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे ही ऍक्च्युअली फॉल्ट कंडिशनच नाहीये, इथं काहीच ऑपरेट होणार नाही. हा पण समजा ती वायर किंवा ते जे काय पडले ते तसंच राहिलं आणि नंतर तुम्ही तो बे चार्ज केला तर मात्र तो फॉल्ट होईल आणि मग तेव्हा कुठला तरी रिले ऑपरेट होईल. म्हणजे ह्याच कंडिशन मध्ये समजा आपण ए आयसोलेटर क्लोज केला तर आता फॉल्ट करंट बस कडून फीड होऊ शकेल आणि मग बस बार प्रोटेक्शन ऑपरेट होईल. ठीक आहे, लक्षात आलं? म्हणजे फॉल्ट करंट फीड होऊ शकला तरच रिले फॉल्ट सेन्स करू शकतो, अदरवाइज फॉल्ट सेन्सच होत नाही. हे थोडस बेसिक क्लिअर करायचं होतं, म्हणून असं ट्रिक क्वेश्चन सारखा हा एक ठेवला होता की ह्याला कुठलंच ऑपरेशन होणार नाही. आता आपण लाईन बस बार बद्दल डिटेल बघितलं, थोडस ट्रान्सफॉर्मर बे बद्दल बघूयात. हा मी ट्रान्सफॉर्मर बे एक दाखवला आहे, हे आहे ट्रान्सफॉर्मरची HVCT, मी पॉइंटर घेऊन दाखवतो एकच मिनिट. ही आहे ट्रान्सफॉर्मरची HVCT, ही आहे ट्रान्सफॉर्मरची LVCT, ही आहे 22 KV किंवा 33 KV ची आपली बस, हा आहे फीडर पुढचा 22 KV 33 KV, ही आहे त्याची सिटी. आता हे लक्षात ठेवा की मगाशी आपण डिस्कस केल्याप्रमाणे की कुठलंही जे प्रोटेक्शन आहे ते सिटी वरती डिपेंडेंट आहे, म्हणजे थोडक्यात त्याचे झोन किंवा एरिया कसा ठरतो तर कुठल्या सिटीच्या तो मध्ये आहे, सिटीच्या पुढं आहे का मागं आहे यावरती डिपेंड करतं. तर ते तुम्हाला इथे अजून क्लिअर होईल. सगळ्यात पहिल्यांदा दाखवतो मी ट्रान्सफॉर्मरचा डिफरन्शियल झोन किंवा ट्रान्सफॉर्मरचं डायरेक्शनल HV आणि LV डायरेक्शनलचा झोन. आता तुम्ही बघितलं असेल तर एक्झॅक्टली झोन काढलाय कुठे मी, तर HVCT आणि LVCTच्या मध्ये. त्यामुळे HV to LVCT ह्या दोन्हीच्या मध्ये जे कुठली फिजिकल इक्विपमेंट येतात ती सगळी डिफरन्शियल झोन मध्ये येतात. त्याच्यावर कुठेही फॉल्ट झाला तरी डिफरन्शियल रिले जो आहे तो हा फॉल्ट सेन्स करू शकतो. म्हणजे थोडक्यात तुमचा ट्रान्सफॉर्मरचा LA गेला किंवा HV LV ची कुठली गॅन्ट्री असेल मध्ये, त्या गॅन्ट्रीवरती काय फॉल्ट झाला, तिथली इन्सुलेटर स्ट्रिंग फ्लॅश ओव्हर झाली, तरी ते HV आणि LVCTच्या मध्ये असल्यामुळे डिफरन्शियल झोन त्याच्यावरती ट्रिपिंग देईल. डिफरन्शियल झोनने ट्रिपिंग नाही दिलं काय कारण असतं, तर मग HV आणि LV ओव्हरकंट अथवॉट रिले जे असतात त्याची डायरेक्शनल एलिमेंट
डायरेक्शनल एलिमेंट कशासाठी वापरतो आपण, तर ते एका डिरेक्शन मध्येच फक्त बघतात. एलव्ही डिरेक्शनल एलिमेंट फक्त टुवर्ड्स ट्रान्सफॉर्मर बघेल, एचव्ही डिरेक्शनल एलिमेंट सुद्धा फक्त टुवर्ड्स ट्रान्सफॉर्मरच बघेल. तर मग जर का डिफरेन्शियल प्रोटेक्शन ऑपरेट नाही झाला तर डायरेक्शनल ओव्हरकर्न किंवा स्पॉट प्रोटेक्शन हे ऑपरेट होऊ शकतात. दुसरं मी आता हायलाइट तुम्हाला आलं दिसेल ते आहे ट्रान्सफॉर्मर एलव्ही बॅकअप प्रोटेक्शन, पण नॉन डिरेक्शनल प्रकार. आता तुम्ही बघितलं तर त्याचा झोन कुठून स्टार्ट होतो, तर एलव्ही सिटी जी आहे ट्रान्सफॉर्मरची तिथून खालच्या बाजूला म्हणजे 33 केव्ही किंवा 22 केव्ही साईडला पूर्ण फीडर पर्यंत, पूर्ण फीडर या सगळ्यावरचे फॉल्ट हा ट्रान्सफॉर्मरचा एलव्ही बॅकअप प्रोटेक्शन सेन्स करू शकतो. आता ह्यामुळेच कधी कधी जर का फीडरचा ब्रेकर ट्रिप नाही झाला, काही कारण फीडरचा ब्रेकर ट्रिप नाही होऊ शकला, तर मग ट्रान्सफॉर्मरचा एलव्ही जो असतो तो ओव्हरकर्न अर्थ फॉल्ट वरती जातो. याचं रिझनच हे आहे की त्याचा झोन जो आहे तो एंटायर फीडरचा फॉल्ट हा रिलीज सुद्धा सेन्स करू शकतो. मग प्रत्येक वेळी हा ट्रिप का नाही होत, तर एलव्ही जो नॉन डायरेक्शनल प्रोटेक्शन आहे त्याच्या आधीच त्याच्यापेक्षा थोडं लवकर फीडरचा ओव्हरकर्न अर्थ फॉल्ट रिले ट्रिप होईल असं सेटिंग आपण करून ठेवलं असतं. त्यामुळे प्रत्येक वेळी एलव्ही ट्रिप व्हायच्या ऐवजी आधी फीडरचा रिले ऑपरेट होऊन फीडरचा सर्किट ब्रेकर ट्रिप होतो. ते नाहीच होऊ शकलं तरी सुद्धा फॉल्ट करंट फीड होत राहिला तर मग ट्रान्सफॉर्मरचा एलव्ही बॅकअप जो आहे तो हा फॉल्ट क्लिअर करू शकतो. तिसरा आता एक येल्लो कलरचा हायलाइट येईल तुम्हाला दिसत असेल, ते आहे फीडर ओव्हरकर्न अर्थ फॉल्ट प्रोटेक्शन जो असतो, आपला फीडरचा जो रिले असतो त्याचा झोन, ऑपरेटिंग झोन. आता तुम्ही तो बघितला तर तो झोन कुठून स्टार्ट होतो, तर जी फीडरची सिटी आहे तिथून डाऊन साईडला पूर्ण फीडर वरती कुठलाही फॉल्ट झाला तरी तो रिले सेन्स करू शकतो. आणि एक सगळ्यात मोठा झोन असा मी एक दाखवलाय ब्लू कलरचा, तो आहे ट्रान्सफॉर्मरचा एचव्ही ओव्हरकरंट आणि अर्थ फॉल्ट रिले. आता त्याचा झोन पण तुम्ही बघितला तर ट्रान्सफॉर्मरची जी एचव्ही सिटी आहे तिथून पुढचा टुवर्ड्स ट्रान्सफॉर्मर एलव्ही बस फीडर हा सगळा पोर्शन याच्यावरती कुठेही फॉल्ट झाला तरी हा रिले ट्रान्सफॉर्मरचा एचव्ही ओव्हरकर्न अर्थ फॉल्ट रिले हा पिकअप होऊ शकतो. म्हणजे तो फॉल्ट सेन्स करतो, फक्त तोच ट्रिपिंग एक्सटेंड करेल का, तर जर का ट्रान्सफॉर्मरचा म्हणजे फीडरचा रिले ऑपरेट नाही झाला, सर्किट ब्रेकर ट्रिप नाही झाला, ट्रान्सफॉर्मरचा एलव्हीचा पण सर्किट ब्रेकर ट्रिप नाही झाला किंवा डिलेट ट्रिपिंग झालं, खूप लेट ट्रिप झाला, तर ट्रान्सफॉर्मरचा एचव्ही सर्किट ब्रेकर ट्रिप होईल ओव्हरकरंट आणि अर्थ फॉल्ट प्रोटेक्शन. अशा प्रकारे ट्रान्सफॉर्मरचे ओव्हरऑल झोन्स मी तुम्हाला या स्लाइडमध्ये दाखवायचा ट्राय केलाय. तर ह्याच्याशी रिलेटेड फॉल्ट आता आपण जस्ट पुढच्या एक दोन स्लाइड्स मध्ये बघूयात. हे दोन फॉल्ट मी दाखवलेत, आता मगाशी बघितल्याप्रमाणे हे जे दोन्ही फॉल्ट आहेत ते ट्रान्सफॉर्मरच्या एचव्ही आणि एलव्ही सिटीच्या मध्ये येतात, त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा ह्या दोन्ही फॉल्ट्सवर डिफरन्शियल प्रोटेक्शन ऑपरेट होईल. नाहीच झालं तर एचव्ही आणि एलव्ही ओव्हरकर्न अर्थ फॉल्ट रिले जे आहेत बॅकअप प्रोटेक्शन आहेत त्यांची डायरेक्शनल एलिमेंट्स ऑपरेट होतील. तर हे माहिती करून घ्यायचं, काही माहिती असण्याचा फायदा कसा एखाद्या वेळेस होऊ शकतो, तर डिफरन्शियल रिले ऑपरेट झाल्यानंतर प्रत्येक वेळी ट्रान्सफॉर्मरमध्येच फॉल्ट असेल असं नाही. आपण जे कुठले इतर इन्सुलेटर स्ट्रिंग किंवा ॲक्च्युअल सिटी किंवा एचव्ही एलव्ही साईडचे एल ए अशी इक्विपमेंट थोडीशी बघून खरंच त्याच्यावर कुठे फ्लॅश ओव्हर जर का दिसलं तर ते इक्विपमेंट डॅमेज झालंय किंवा तिथे फॉल्ट आहे असं समजून ट्रान्सफॉर्मरवर आपल्याला एखादी ट्रायल घेता येऊ शकते तशी इन्फॉर्मेशन सांगून, आणि पटकन जो काही सप्लाय आहे तो रिस्टोर होऊ शकतो. तर यासाठी थोडंसं माहिती पाहिजे की एखादा जर का फॉल्ट झाला तर त्याच्यावर कुठले रिले ऑपरेट होतील आपल्या सबस्टेशनमध्ये, जेणेकरून फॉल्ट शोधणं थोडंसं सोपं जाईल. तिसरा मी एक फॉल्ट घेतलाय जो आहे ट्रान्सफॉर्मरची एलव्ही सिटी आणि फीडरची सिटी या दोन्हीच्या मध्ये. आता ह्याच्यावर काय ऑपरेट होईल, कुठला प्रोटेक्शनने ऑपरेट व्हावं असं तुमचं म्हणणं आहे, त्यासाठी थोडंसं ही डायग्राम वाटल्यास एकदा बघा. मी फॉल्ट या डायग्रामवर तुम्हाला काढून दाखवतो, तिथून कळते बाबा मी फॉल्ट इथं दाखवलाय. हे जे रेड कलरमध्ये आत्ता मी एफ असं लिहितोय तिथे मी फॉल्ट दाखवलाय. आता मला सांगा की ह्या फॉल्टवर कुठलं प्रोटेक्शन ऑपरेट व्हायला पाहिजे. हा बोला, आता हा फॉल्ट फीडर वरती नाहीये, तुम्ही फीडरचा जे काही झोन दाखवलाय तो बघितलात का, तो फीडरची जी सिटी आहे त्याच्या पुढे, पण हा फॉल्ट त्या झोन मध्ये येत नाही, मग त्यामुळे फीडरच्या तर रिलेला हा फॉल्ट सेन्सच होणार नाही.
मग कोण सेन्स करेल? एलव्ही ब्रेक एलव्ही सिटीच्या पुढे आहे, तर एलव्ही ओव्हरकंट फॉल्ट प्रोटेक्शन जे आहे, एलव्ही बॅकअप प्रोटेक्शन, त्याच्या झोन मध्ये हा फॉल्ट येतो. त्यामुळे हा फॉल्ट आधी एलव्ही बॅकअप प्रोटेक्शन क्लिअर करायचा प्रयत्न करेल, नाहीच होऊ शकलं तर मग एचव्ही बॅकअप प्रोटेक्शन हा फॉल्ट क्लिअर करेल. ठीक आहे, तर असे एक तीन फॉल्ट घेतले होते. आणि आता पुढचा एक जो फॉल्ट आहे तो अगदी कॉमन फॉल्ट आहे, जो आपल्या सबस्टेन मध्ये बऱ्याचदा होतच असतो. हा आहे ऍक्च्युअल फीडर वरचा फॉल्ट. याला सगळ्यात पहिल्यांदा इथला जो सर्किट ब्रेकर आहे हा तो स्ट्रिप झाला पाहिजे. म्हणजे फीडरचं ओव्हरकंट अथफॉल्ट प्रोटेक्शन जे आहे त्यांनी स्ट्रिपिंग दिलं पाहिजे. ते नाही तर मग एलव्ही, त्यांनीही ट्रिपिंग नाही दिलं तर मग एचव्ही, असा तो फॉल्ट पुढे पुढे जातो. त्याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी डिस्टन्स डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर असं साधारण आपल्या सबस्टेशनमध्ये जी कुठली कॉमन प्रोटेक्शन असतात त्याबद्दल मी सांगायचा प्रयत्न केला. त्याच्यात कोणाला काही डाऊट असेल तर एक काही सेकंड थांबू, आपण विचारून घेऊ, नाही तर मग पुढच्या पोर्शनकडे जाऊ की रिले रीड काय केलं पाहिजे, फॉल्ट रेकॉर्ड कुठले लिहून ठेवले पाहिजे, किंवा जे दोन तीन व्हिडिओज मी दाखवणार आहे ते, असा सगळा आता पार्ट जो आहे तो आपला राहिला आहे फक्त. तो एक 20-25 मिनिटं आपला कव्हर होईल. तर त्याच्या आधी रिलेच्या झोन्स बद्दल काही जर का तुम्हाला डाऊट्स असतील तर थोडेसे तुम्ही विचारू शकता, किंवा जसं मी सांगतो की तुम्हाला काही सजेशन्स असतील तर तेही तुम्ही सांगू शकता. तुम्हाला कसे सांगितले होते ते थोडस सांगता, तुम्हाला काय माहिती होते? लाईनचे जे झोन होते ना ते आम्हाला आमच्या यार्ड मधून जी लाईन गेलेली आहे पुढचं जे आहे ते झोन असे सांगितले होते. बरोबर ना, तुमच्या सबस्टेशन मध्ये बस पासून आता लाईन्स आपण एक घेऊयात. आता हे एक एक्झाम्पल, हे लाईनच दाखवले मी बरोबर. याच्यात आपलं नॉर्मली लाईन जेव्हा इन येते तेव्हा अशी येते, एल ए सी सी वेब ट्रॅप वगैरे होऊन सिटी वरती जम्प येतो. सिटी कडून मग ट्रान्सफर बस आणि मेन बस कडे दोन्हीकडे आपली कनेक्शन जातात. तर कुठलंही प्रोटेक्शन जे आहे ते सिटीच्या डिपेंडन्सी मध्ये असत. तर ही जी लाईनची सिटी आहे, या लाईनच्या सिटीपासून लाईनवर कुठलाही फॉल्ट झाला तरी तो सगळा हे डिस्टन्स प्रोटेक्शन सेन्स करू शकतो. सिटी पासून पुढे, मागे बस साईडला नाही, सिटी पासून पुढे. आता त्याची जी डिस्टन्स आहे, सध्याची आम्ही जी काही सेटिंग करतो डिस्टन्स रिले मध्ये, ती स्टँडर्ड सेटिंग सगळी अशी असतात. ही जी डायग्राम दिसते त्याप्रमाणे की जी लाईन आहे तुमची, लाईन समजा एका सबस्टेशन पासून निघते दुसऱ्या सबस्टेशनला जाते 10 किलोमीटरची आहे, तर झोन वन जो आहे तो 80% म्हणजे 10 किलोमीटरच्या 80% म्हणजे 8 किलोमीटर पर्यंतचे फॉल्ट हा झोन वन सेन्स करून इनिशियली ट्रिपिंग देईल. त्यानंतर त्यावेळेस सुद्धा झोन टू आणि थ्री पिकअप झालेलेच असतील, कारण तुम्ही बघितलं तर झोन वन टू थ्री चे झोन्स जे आहेत, एरिया जे आहेत ते ओव्हरलॅप होत आहेत, सेम आहे. झोन वनचा एरिया झोन टू मध्ये पण आहे, झोन थ्री मध्ये पण आहे, त्यामुळे झोन टू थ्री पिकअप होतात. पण ट्रिपिंग हे झोन वन वरती येतं का, आता आपण झोन वनचा टायमिंग कमी ठेवतो. समजा चुकून असं झालं की झोन वनचं टायमिंग 300 मिलीसेकंड ठेवलं आणि झोन टूचं 100 मिलीसेकंड ठेवलं, तर झोन वन मधल्या फॉल्टला सुद्धा ट्रिपिंग झोन टू वर येईल. म्हणजे ट्रिपिंग कुठल्या झोनवर येतं हे थोडंसं टायमिंग वरती आणि डिस्टन्स वरती डिपेंडंट आहे. त्यानंतर झोन टू जो आहे तो कसा आहे, तर तुमची जी लाईन लेंथ आहे त्याच्या अजून 20% जास्ती, म्हणजे 10 किलोमीटरची लाईन लेंथ घेतली तर त्याच्या 20% जास्ती म्हणजे 12 किलोमीटर. त्यामुळे तुमच्या सबस्टेशन पासून त्या लाईनवर 12 किलोमीटर पर्यंत कुठेही फॉल्ट झाला तर तो फॉल्ट हा झोन टू मध्ये सेन्स होईल, किंवा झोन टू त्याच्यावर पिकअप होईल. आणि ते झोन थ्री कुठपर्यंत बघेल, तर एक्झाम्पल द्यायचं झालं तर एक ग्रीड मला माहिती की 132 किव्ही चाकण सबस्टेशन आहे, तिथून पुढे महिंद्रा फोर्जिंग आहे आणि तिथून पुढे विघ्नर आहे. आता ह्या केसमध्ये एक्झाम्पल घ्यायचं झालं तर झोन थ्री कुठपर्यंत जाईल, तर फक्त 132 चाकण टू महिंद्रा फोर्जिंग नाही, पुढे विघ्नर पण नाही, तर 132 चाकण टू विघ्नर हे टोटल 60 किलोमीटरचा समजा डिस्टन्स आहे, त्याच्याही 120%, म्हणजे अजून पुढे तुम्ही 12 किलोमीटर ऍड करा तर साधारण 72 किलोमीटर पर्यंतचे फॉल्ट हे झोन थ्री सेन्स करू शकतो.
झोन थ्री वरती ट्रिप होईल का, तर असं नाही. कारण की इथे मध्ये पण डिस्टन्स रिले आहेत प्रत्येक लाईनवर. ही एक लाईन काढली मी, ते इथे पण मध्ये डिस्टन्स रिले आहे. त्यामुळे त्यांचे स्वतःचे झोन वन टू आधी पिकअप होतील, ते ट्रिपिंग देतील. पण त्यांनी कोणीच ट्रिपिंग नाही दिलं, तर हा इथला जो रिले आहे हा झोन थ्री वरती ट्रिपिंग देऊ शकतो. तर असे साधारण डिस्टन्स ते झोन आता ठेवलेले असतात डिस्टन्स रिले मध्ये. 80% 120% झोन टू साठी, आणि रिमोट लाईनच्याही म्हणजे दोन लाईन पुढे, म्हणजे तुमचं जे रिमोट सबस्टेशन आहे त्याच्या पुढचं अजून एक रिमोट सबस्टेशन, त्याच्यापेक्षाही 120%. हे झोन थ्रीचं सेटिंग असतं. एक क्लिअर आहे. झोन वन इन्स्टंटेनियस, झोन टू साधारण 350 मिलीसेकंद मध्ये ऑपरेट होतो, झोन थ्रीचं टायमिंग असतं 700 मिलीसेकंद, आणि झोन फोर जो आहे तो आपल्याच सबस्टेशन मध्ये, ज्या सबस्टेशनचा रिले आहे त्या सबस्टेशन मध्ये फर्स्ट साइडचे फॉल्ट बघतो. परत एकदा थोडक्यात सांगायचा ट्राय केला होता, हे बुक थोडस क्लिअर झालं असेल. थोडस पुढे जाऊयात. मॅडम डाऊट क्लिअर झाला का? अजून काही आहे तर आपण नंतर शेवटी परत एकदा घेऊ त्याच्याबद्दल. थँक्यू. ठीक आहे, आता आपण थोडस बघूयात की डिस्टन्स प्रोटेक्शन जे आहे, तर डिस्टन्स प्रोटेक्शनवर नॉर्मली फॉल्ट झाला की तुम्ही झोन कुठला ऑपरेट झालाय, एलडी कोणते आलेत, हे सगळं ते लिहून घेतात, किंवा फॉल्ट करंट लिहून घेतात. तर ह्या व्यतिरिक्त थोडस काय बघितलं गेलं पाहिजे, तर आपल्याकडे झोन वन वरती जेव्हा फॉल्ट होतो तेव्हा कॅरियर सेंड होतो, किंवा दुसऱ्या साईडनी झोन वन डिटेक्ट झाला असेल रिमोट एंडनी तर कॅरियर रिसीव्ह होतो. तर नुसतं डिस्टन्स रिले वरची रिडिंग घेण्यासोबत पीएसटीसी पॅनल वरती जाऊन त्याचा आरएक्सटीएक्स वाढलाय का याचं एक रिडिंग थोडंसं नोट डाऊन करणं इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावर हे कळतं की आपली पीएसटीसी लिंक थ्रू आहे का, झोन वन वरती फॉल्ट झाल्यावर खरंच कॅरियर सेंड झाला का, रिसीव्ह झाला का, हे माहिती होण्यासाठी थोडंसं कॅरियर सेंड रिसीव्ह म्हणजे आरएक्सटीएक्स ते काउंटर बघितले गेले पाहिजेत. नंतर खाली एक मिळलं की एलटीएस, तर हे थोडस माहिती पाहिजे की सबस्टेशन मध्ये एलटीएस कोणत्या रिले मध्ये घेतलेलं आहे. काही ठिकाणी मेन प्रोटेक्शन मध्ये असतं, काही ठिकाणी बॅकअप प्रोटेक्शन मध्ये असतं. तर नक्की एलटीएस कुठे एनेबल केला, त्याचा एलईडी येणार असेल तर तो कुठे येईल, त्यावर कोणता ऑक्झिलरी रिले ऑपरेट होईल ट्रिप रिले, आणि कोणकोणते फीडर ट्रिप होणार आहे याची थोडीशी माहिती पाहिजे. आणि ज्या आयसोलेशन लिंक्स असतात एलटीएस साठीच्या, तर कुठली आयसोलेशन लिंक नक्की कुठल्या एलटीएस वरती ऑपरेट होण्यासाठी ठेवलेली आहे हे थोडस माहिती पाहिजे. जर का शक्य असेल तर पॅनलमध्येच प्रत्येक लिंकच्या वरती तुम्ही मार्करने लिहून ठेवा की ही एलटीएस नक्की कशावरती ऑपरेट होणार आहे. म्हणजे ही लिंक टाकली तर एलटीएस कुठली लाईन किंवा कुठला ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड झाल्यावर ऑपरेट होईल. त्यानंतर ठीक आहे, ट्रान्सफॉर्मर प्रोटेक्शन बद्दल आपण बऱ्यापैकी डिटेलमध्ये बोललो, त्यामुळे तुम्हाला काही डाऊट असतील तुम्ही नंतर विचारा, याच्या पुढे जातो मी. थोडासा बसबार प्रोटेक्शन बद्दल थोडस सांगायचं होतं. बसबार प्रोटेक्शन नॉर्मली म्हणजे फ्रिक्वेंटली ऑपरेट होणारं प्रोटेक्शन नाही आहे, त्यामुळे कधी कधी असं होतं की त्याच्याकडे थोडस दुर्लक्ष होतं. तर सांगायचं फक्त एवढंच आहे की तुम्हाला हे माहिती पाहिजे की बसबार जेव्हा फुल्ली स्टेबल आहे, नॉर्मल कंडिशन आहे, वर्किंग आहे सगळं, बसबार ब्लॉकमध्ये वगैरे नाही आहे, तेव्हा बसबार रिलेवरची इंडिकेशन्स किंवा बसबार रिलेवर जे एलईडी आहेत ते नॉर्मली कसे असतात. बसबार रिलेला आपण नॉर्मली 89A आयसोलेटर, सी आयसोलेटर म्हणजेच ट्रान्सफर आयसोलेटर, आणि सर्किट ब्रेकरचे स्टेटस आणून ठेवलेले असतात ओपन आणि क्लोजचे. आणि अवेलेबल असतील तर एलईडी पण असाईन करून ठेवलेले असतात, जेणेकरून आपल्याला दिसतील की आयसोलेटरचा जो स्टेटस आहे किंवा ब्रेकरचे जे स्टेटस आहेत ते बसबार रिलेला मिळत आहेत का, ओपन क्लोज दोन्हीचे. आता ह्याची नॉर्मल कंडिशन का माहिती पाहिजे, तर ॲबनॉर्मल कंडिशन एखादी आली म्हणजे समजा एखाद्या आयसोलेटरचे दोन्ही स्टेटस मिळत नाहीत बसबारला, ना ओपनचा स्टेटस मिळतोय ना क्लोजचा, तर त्या केसमध्ये आपलं बसबार प्रोटेक्शन हे ब्लॉकमध्ये जातं. असे आपल्या बसबार प्रोटेक्शनमध्ये आत कॉन्फिग्युरेशन केलेलं असतं की ह्याला आयसोलेटर डिस्क्रिपन्सी कंडिशन म्हणतात, आणि डिस्क्रिपन्सीवर आपला बसबार प्रोटेक्शन ब्लॉकमध्ये जातो. मग त्यासाठी हे थोडंसं माहिती पाहिजे की नॉर्मल रिले किंवा नॉर्मल रिले असताना ऑपरेशन कोणकोणते एलईडी ग्लो होत असतात किंवा काय स्टेटस असतो बसबार रिलेचा, म्हणजे तुम्हाला जर का त्याच्यात काही चेंज झाले तर लगेच कळू शकतं, आणि बसबार ब्लॉकमध्ये वगैरे असेल तर त्याच्यावर आपल्याला काहीतरी पुढे ऍक्शन घेता येते. तसंच हे थोडंसं माहिती पाहिजे की बसबार रिले जो आहे तो आपल्याकडे डिस्ट्रीब्युटेड आहे का सेंट्रलाइज्ड आहे, म्हणजे एकाच पॅनलवरती बसबारचे सगळं 96
सगळे सेंट्रल युनिट सगळं बसलेलं आहे का? प्रत्येक बेच्या पॅनलवर बसबारचं एक एक पेरिफेरल युनिट आहे, त्याचा 96 सेपरेट आहे हे माहिती पाहिजे. आणि जर का असतील त्याच्यावर सेपरेट एलईडी, तर नॉर्मल एलईडी कुठले असतात हे थोडस माहिती पाहिजे. त्यानंतर युएफआर एफटीआर बद्दल आपण बोललोच, तर त्याच्याबद्दल सांगण्याचा पॉईंट एवढाच की युएफआर रिलेला सेटिंग नॉर्मली 2-3 असतात, म्हणजे 49.2 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी गेली तर काही फीडर ट्रिप होतील, अजून खाली 49 गेली तर अजून 1-2 फीडर ट्रिप होतात, आणि 48.8 गेली तर अजून काही फीडर ट्रिप होतात. तर कुठल्या स्टेजला किती फीडर ट्रिप होणार आहे हे थोडंसं माहिती पाहिजे, जेणेकरून समजा कधी असं झालं की अचानक 3-4 फीडर ट्रिप झाले दिसले, त्याचे 2 रिझन असू शकतात, तुम्ही लगेच जाऊन बघू शकता की त्यापैकी काहीतरी ऑपरेट झाले का. ऍट अ टाइम 3-4 फीडर ट्रिप व्हायचे चान्सेस नॉर्मली असे आहेत की एकतर एलटीएस ऑपरेट झाली असेल, ट्रान्सफॉर्मर किंवा लाईन ओव्हरलोड झाली म्हणून लोड कट करण्यासाठी 3-4 फीडर ट्रिप केले, किंवा अंडर फ्रिक्वेन्सी रिले ऑपरेट झाला, फ्रिक्वेन्सी कमी झाली म्हणून ऍट अ टाइम 3-4 फीडर ट्रिप झाले. तर तुम्हाला जर का हे माहिती असेल की हा हे 4 फीडर कुठले तरी ठराविक ह्या प्रोटेक्शन वरती ऑपरेट होत आहेत, तर ऍट अ टाइम त्यांचं प्रोटेक्शन झालेलं कळल्यावर लगेच तुम्ही हे बघू शकता की एलटीएस किंवा युएफआर एफटीआर ऑपरेट झालंय का, यासाठी ही थोडीशी माहिती पाहिजे. प्लस युएफआर ला पण नॉर्मली आयसोलेशन लिंक्स प्रोव्हाइड केले असतात सर्व्हिसमध्ये ठेवण्यासाठी किंवा काढण्यासाठी, तर त्या लिंक्स कुठल्या पॅनलमध्ये माउंटेड आहेत हे तुम्हाला माहिती पाहिजे. आपण बऱ्यापैकी याच्याबद्दल बोललोच आहे की फॉल्ट रेकॉर्ड आणि एलईडी नोटिंग हा पुढचा पॉईंट होता, की डिस्टन्स किंवा लाईन डिफरन्शियल रिले असेल तर त्यात कुठल्या कुठल्या गोष्टी नोट डाऊन करून घेतल्या गेल्या पाहिजे, जेणेकरून पुढे कोणी जर का त्या फॉल्ट बद्दल इन्फॉर्मेशन विचारली तर तुम्हाला रेडिली सगळी इन्फॉर्मेशन अवेलेबल असेल, परत परत रिलेवरती जाऊन फॉल्ट रेकॉर्ड काढत नाही बसायला लागणार. एक तर फेज वाईज फॉल्ट करंट्स अवेलेबल पाहिजेत, त्यानंतर कुठल्या झोनवरती ऑपरेट झाला, कुठली फेज ऑपरेट झाली, आपण मगाशी डिस्कस केलं त्याप्रमाणे आरएक्स टीएक्सचे काउंटर्स डिस्टन्स रिले असेल तर त्याच्यावर फॉल्ट डिस्टन्स येतं, ते डिस्टन्स लिहून घेतलं गेलं पाहिजे. आणि जर का तुमच्याकडे ऑटो रिक्लोजर सर्व्हिसमध्ये असेल तर एआर ऑपरेट झाला का, ब्लॉक झाला का, लॉकआउट आला हे थोडंसं बघितलं गेलं पाहिजे. खालचे जे 2 पॉईंट्स आहेत हे 2, एकच मिनिट, इंटर ट्रिप आणि डिफरन्शियल बायस किंवा रिस्ट्रेन करंट, हे पॉईंट फक्त लाईन डिफरन्शियल रिलेसाठी आहेत. ज्यांच्या सबस्टेशनला लाईनवरती लाईन डिफरन्शियल रिले आहे, तर जर का कधी लाईन डिफरन्शियल प्रोटेक्शन ऑपरेट झालं तर इंटर ट्रिप सिग्नल आलाय का, इंटर ट्रिप म्हणजे काय, तर दुसऱ्या एंडनी पण इकडे ट्रिपिंग आलंय का किंवा इकडून दुसऱ्या एंडला पण ट्रिपिंग गेलंय का, हे एक नोट डाऊन केलं पाहिजे किंवा इन्शुअर केलं पाहिजे. आणि डिफरन्शियल रिले असल्यामुळे डिफरन्शियल आणि बायस करंट लिहून घेतले गेले पाहिजे. सो हे झाले साधारण डिस्टन्स रिलेवरती फॉल्ट रेकॉर्ड घ्यायचा असेल तर कुठल्या गोष्टी लिहून ठेवल्या गेल्या पाहिजेत किंवा नोट डाऊन झाल्या पाहिजेत. सिमिलरली ट्रान्सफॉर्मर डिफरन्शियल रिलेवरती आता तो आहे डिफरन्शियलच रिले, सो फेज करंट जर का डिस्प्ले होत असतील, मोस्ट इम्पॉर्टंट डिफरन्शियल आणि बायस करंट हे लिहून घेतले गेले पाहिजेत. अजून एक गोष्ट म्हणजे ट्रान्सफॉर्मर डिफरन्शियल रिलेमध्ये हायसेटचं सेटिंग असतं. थोडक्यात जर का फॉल्ट करंट खूपच 6 टाइम्स 10 टाइम्स वगैरे गेला तर डिरेक्टली डिफरन्शियल रिले ऑपरेट करण्यासाठी एक हायसेट ठेवलेला असतो, तर तो ऑपरेट झालाय का हे बघितलं गेलं पाहिजे. आणि प्लस ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोडिंगवर ओव्हरलोड ते अलार्म किंवा मग एलटीएस स्कीम कधी कधी डिफरन्शियल रिलेमध्ये सुद्धा घेतलेली असू शकते, तर ती असेल तर त्याचं नोटिंग थोडस करून घेतलं गेलं पाहिजे. बॅकअप रिलेवर तसं सांगण्यासारखं फॉल्ट करंट आणि ओव्हर करंट किंवा अनफॉल्ट पेक्षा वेगळं काही नाही, फक्त एलबीबी प्रोटेक्शन मोस्ट ऑफ द टाइम्स बॅकअप रिलेमध्ये आजकाल घेतलेलं असतं, इव्हन फीडरसाठी सुद्धा, की ब्रेकर डिलेड ट्रिप झालाय किंवा ट्रिप नाही झालाय का हे कळावं म्हणून एलबीबी प्रोटेक्शन हे बॅकअप रिलेमध्ये एनेबल करून ठेवलेलं असतं. तर जेव्हा फॉल्ट येईल तेव्हा एलबीबीचं पण काही इंडिकेशन आलंय का हे थोडंसं ह्याच्याकडे थोडंसं लक्ष ठेवलं गेलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला ब्रेकर डिले ट्रिप झालाय का किंवा काही कारणास्तव ब्रेकर ट्रिपच नाही झालाय का हे कळू शकतं. बसबार प्रोटेक्शन बद्दल आपण ऑलरेडी बऱ्यापैकी बोललोय की नॉर्मल एलईडी वगैरे तुम्ही बघितले पाहिजेत, बसबार ब्लॉक आलाय का नाही हे बघितलं पाहिजे जर का डिस्क्रिपन्सी असेल तर. आणि ऍक्च्युअल बसबार ऑपरेशनला डिफरन्शियल आणि बायस करंट महत्वाचं आहे. त्यानंतर जर का तुमच्याकडे झोन 1, 2, 3 असे डिफरन्शियलचे वेगवेगळे झोन असतील, की बस 1 साठी झोन 1, बस 2 साठी झोन 2 आणि ट्रान्सफर बस साठी झोन 3, तर बसबारचं कुठलं झोन आलाय
नंतर 96 कोणते कोणते ट्रिप झालेत, म्हणजे कुठले कुठले फीडर किंवा कुठले कुठले बेसचे सर्किट ब्रेकर ट्रिप झाले हे नोट डाऊन करून घेणं जास्त महत्वाचं. नंतर हे जनरल असं ठेवलं होतं की तुम्हाला 86-96 कुठे आहेत पॅनलवरती, तो रिले अनहेल्दी आहे का हेल्दी आहे, डीसी सुपरविजन कुठलं पडलंय का, थोडक्यात एखाद्या सर्किटचा डीसीच ऑफ झालाय का, एखादा रिले कधी कधी ऑफ झालेला असतो पण त्याच्यावरती फॉल्ट फ्रिक्वेंटली होत नसल्यामुळे कधी कधी लक्ष जात नाही, तर रिले सगळे व्यवस्थित चालू आहेत ना, ट्रिप सर्किट सुपरविजन हेल्दी आहेत ना, याच्याकडे थोडंसं लक्ष पाहिजे. नंतर एक थोडंसं तुम्हाला रिले रीडिंग किंवा सोपं जावं यासाठी आपण काय करू शकतो, माझ्या दृष्टीने मला जे काही सुचलं ते मी टाकायचा प्रयत्न केलाय. एक म्हणजे फॉल्ट रेकॉर्ड जे रिलेवरती आपण रीड करतो त्याची जी प्रोसिजर आहे ती प्रत्येक टाईपच्या रिलेसाठी त्या टाईपच्या रिलेच्या शेजारी तुम्ही पॅनलवरती लिहून किंवा मग प्रिंट काढून पेस्ट करून द्या. बऱ्याचशा सबस्टेशनला हे केलेलं असतं, फक्त कधी कधी जर का वेगळ्या मेकचा एखादा नवीन रिले बसला तर त्यासाठी करायचं राहून जातं. तर जसा नवीन रिले फिट होईल रेट्रोफिट केला जाईल त्यानंतर त्याची फॉल्ट रेकॉर्ड रीड करायची प्रोसिजर विचारून घेऊन आयदर पेनाने लिहून हाताने किंवा मग सरळ प्रिंटआउट काढून त्या रिलेच्या शेजारीच पेस्ट करा, जेणेकरून कोणीही त्या रिलेवरती ऑपरेट करायला गेलं तरी त्याला लगेच कळेल की कसं येत ना फॉल्ट रेकॉर्ड रीड करता येईल. त्यानंतर त्याचसोबत एलईडी जे येतात तर एलईडी आल्यानंतर फॉल्ट आल्यानंतर जे एलईडी ग्लो होतात ते रिसेट करायची प्रोसिजर पण लिहून ठेवू शकता. एक महत्वाची गोष्ट म्हणजे यातला चौथा पॉईंट की बरेच रिले असतात त्याला आजकाल पासवर्ड्स असतात, जसं की सिफांगच्या रिलेला 4x8 प्रेस करायला लागतो किंवा कधी कधी अल्स्टॉमचे किंवा आता नवीन जी म्हणजे मायकॉमचे रिले असतात त्याला फॉल्ट रेकॉर्ड रीड करायला सुद्धा कधी कधी तो पासवर्ड मागतो, त्याचा पासवर्ड असतो 4xA. तर अशा टाईपचे जर काही पासवर्ड्स असतील तर ते कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा, जेणेकरून एखादं सेटिंग जरी कोणी बघायला सांगितलं रिले मधलं फोनवरती एखाद्या टेस्टिंग च्या इंजिनियरने तरी तुम्हाला ते तिथे लगेच बघता येईल. आणि आता ह्या गोष्टीवर आपण एकदम डिटेलमध्ये डिस्कस केले, जो लास्ट पॉईंट आहे की नक्की कुठलं प्रोटेक्शन ऑपरेट व्हायला पाहिजे जर का एखादा फॉल्ट आला, हे थोडीशी एक तुम्हाला आयडिया असली पाहिजे. आता मी एक फोटो टाकलाय एका सबस्टेशनचा आपल्याकडच्याच, हा फोटो एवढा टाकलाय की नॉर्मल कंडिशन काय असते हे माहीत करून घेण्याचा इम्पॉर्टन्स काय आहे. तर तुम्ही इकडे बघितलं तर इथं 3 ग्रीन एलईडी दिसत आहेत ज्याच्यावर लिहिले TSR 195, हे आहेत ट्रिप सर्किट सुपरविजन आर फेज वाय फेज आणि बी फेज साठीचं. आणि ते जिथं खाली डिस्टन्स 86 TSR असं लिहिले, सॉरी थोडक्यात 86 रिले जो आहे त्याचं सुपरविजन ते आहे, म्हणजे 86 रिले जो आहे तो हेल्दी आहे का, त्याची कॉईल हेल्दी आहे का, हे बघण्यासाठीचा हा रिले आहे. आता बघितलंच परत आत्ताचे कंडिशन दोन्ही हेल्दीच आहे पण तरी ह्याच्यावर ह्याच्यावरती लाल कलरचा एलईडी आहे आणि इकडे ग्रीन कलरचा एलईडी आहे. सो एखाद्या नवीन येणाऱ्या माणसाला किंवा जर का माहिती नसेल तर असं वाटू शकतं की अरे ग्रीन आहे म्हणजे हे हेल्दी आहे पण इथे 86 रेड आहे म्हणजे हा फॉल्टी आहे का, तर तसं नाही. प्रत्येक रिलेच्या मॅन्युफॅक्चर वाईज किंवा डिझाईन वाईज त्या त्या मॅन्युफॅक्चरने वेगवेगळं ठेवलं असतं. ह्या रिलेचं वर्किंग असं आहे की जेव्हा हेल्दी असेल तेव्हा रेड एलईडी लागलेला असतो, जर का 86 ची कॉईल फॉल्टी असेल तर इथं कुठलाच एलईडी नसतो, हा एलईडी नसतो, ग्लो होत नाही. पण तेच ट्रिप सर्किट सुपरविजन मध्ये कसं असतं की हेल्दी असेल तर ग्रीन, सर्किट फॉल्टी असेल पण डीसी सप्लाय अवेलेबल असेल तर रेड, आणि जर का ट्रिप सर्किटचा डीसी सप्लायच पूर्ण बंद झाला तर इथे कुठलाच एलईडी ग्लो होत नाही. तर ही जी डायग्राम आहे ती देण्याचं एक रिझन फक्त एवढंच होतं की तुम्हाला माहिती पाहिजे की हेल्दी कंडिशन मध्ये कुठले एलईडी किंवा काय कंडिशन असते, जेणेकरून फॉल्टी आलेली कंडिशन कळू शकेल. म्हणजे एकाच पॅनलवर एकाच बोर्ड मध्ये ग्रीन आणि रेड असे दोन्ही एलईडी असले तरी सुद्धा ह्या दोन्ही हेल्दीच कंडिशन आहे, हे थोडस माहिती पाहिजे. आता आपण मगाशी म्हणलं तसं थोडस 2-3 व्हिडिओ बघूयात. तुम्हाला दिसतोय का स्क्रीन? दिसतोय व्हिडिओ असलेला स्क्रीन एक आहे. आता हा जो पहिला जो आहे तो आहे एबीबीचा रिले. मी 2-3 एक्झाम्पल अशासाठी आणलेत की साधारण एबीबीच्या सगळ्या रिलेमध्ये फॉल्ट रेकॉर्ड रीड करायची प्रोसिजर ही अशीच असते. त्यामुळे एकाच रिलेची जर का तुम्ही बघितली तर त्या
प्रकारे तुम्ही तुमच्या सबचेन मधल्या रिलेवरती बघू शकता, ट्राय करू शकता. तर सगळ्यात पहिली एबीव्हीच्या रिलेवरती असा डिस्प्ले दिसत असतो जेव्हा मेन मेनू असतो की डिस्टर्बन्स रेकॉर्ड सेटिंग डायग्नोस्टिक. आता इथं तर क्लिअर आहे की आपल्याला डिस्टर्बन्स रेकॉर्ड याच्यामध्ये जायचंय तरच फॉल्ट रेकॉर्ड रीड करता येईल. तर त्याच्यासाठी आपण अप डाऊन की वापरून डिस्टर्बन्स रेकॉर्ड हायलाइट होईपर्यंत अप डाऊन कीने जाऊ शकतो. इथं असं ब्लॅक कलर आलं की ते हायलाइट झालं. आता इथं मी कर्सर ठेवलाय, तिथं तुम्हाला दिसत असेल डिस्टर्बन्स रेकॉर्ड हे हायलाइट झालंय. आता इथं तुम्ही राईटची की प्रेस केली, तर राईटची की प्रेस केल्यानंतर तुम्ही त्या डिस्टर्बन्स रेकॉर्ड ह्या मेनूमध्ये आतमध्ये जाता, सब मेनूमध्ये. तुम्हाला इथं दिसत असेल तर व्हिडिओ, तर राईट की प्रेस केली की डिस्टर्बन्स रेकॉर्ड ह्याच्यात आतमध्ये आपण गेलो. आता इथे ही जी लिस्ट दिसते हे वेगवेगळे फॉल्टचे रेकॉर्ड्स आहेत. तिथे तारीख दिसते आणि टायमिंग पण दिसतं की 8 मार्च 2021 आणि रात्री 11:44 फॉल्ट होता समजा. मग तुम्हाला एखादा फॉल्ट बघायचा असेल तर परत अप डाऊन की वापरून तुम्ही त्या पर्टिक्युलर फॉल्टला हायलाइट करू शकता. आणि त्या फॉल्टमध्ये आता आतमध्ये जाऊन मला इन्फॉर्मेशन वाचायची असेल तर मगाशी आपण डिस्टर्बन्स रेकॉर्ड ह्या मेनूमध्ये जाण्यासाठी जसे राईट की वापरली तसंच या फॉल्टमध्ये आतमधली इन्फॉर्मेशन बघण्यासाठी पुन्हा परत राईट की प्रेस केली की तुम्ही त्या फॉल्टची आतली इन्फॉर्मेशन बघू शकता. जसं की आता इथे दिसतंय जनरल इन्फॉर्मेशन इंडिकेशन्स, आणि परत पुन्हा इंडिकेशन्स बघायचे असतील तर इंडिकेशन हायलाइट करायचे अपडाऊन की नी तिथे राईट की प्रेस केली की तुम्ही इंडिकेशन्स वाचू शकता. तर तसं बघायला गेलं तर आता प्रोसिजर सेम आहे की अपडाऊन की नी मेनू हायलाइट करायचा, मेनूमध्ये आत जाण्यासाठी राईट की वापरायची. हे ऑलमोस्ट सगळ्या एबीव्हीचे जे काही न्यूमरिकल रील आहेत त्याला ही प्रोसिजर कॉमन आहे. त्यानंतर समजा दुसरा आपण बघूया, हा आहे मायकॉमचा रिले. आता मायकॉमच्या रिलेमध्ये मेन मेनूमध्ये जाण्यासाठी डाऊन की प्रेस करायला लागते. इथे जसं तुम्हाला दिसत असेल माझं कर्सर आता अप की वर आहे, लेफ्ट की राईट की, आणि इथे खाली डाऊनची की आहे. तर मेनूज मध्ये आतमध्ये जाण्यासाठी आधी डाऊनची की प्रेस करायला लागते. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल, 2 सेकंद थांबा. पहिल्यांदा डाऊन की प्रेस केल्यावरती सिस्टीम डेटा असं दिसतं. आता ह्यातले वेगवेगळे मेनू आपल्याला बघायचे आहेत समजा, तर त्याच्यासाठी तुम्ही राईट लेफ्टची की वापरू शकता. एबीव्ही मध्ये अप डाऊनच्या कीने मेनू हायलाइट होत होते, इथं वेगवेगळे मेनू सिलेक्ट करण्यासाठी राईट लेफ्टची की आहे आणि मेनूमध्ये आत जाण्यासाठी डाऊनची की आहे. हे इन जनरल मायकॉमच्या रिलेसाठी आहे. फर्स्ट आहे सिस्टीम डेटा, मग पुढे तुम्हाला फॉल्ट रेकॉर्ड आणि इतर सेटिंग्स पण बघता येतात. जसं आता इथं व्हिडिओ दिसते की राईटची की प्रेस केली तर व्ह्यू रेकॉर्ड्स असा येतो. आता इथे आत जाणं हे आपल्यासाठी जास्त महत्वाचं आहे. आत गेल्यानंतर आपल्याला कसं दिसतंय मी थोडं दाखवतो. व्ह्यू रेकॉर्ड्सला समजा तुम्ही आलाय, तर व्ह्यू रेकॉर्ड्स वर आतमध्ये जायचं असेल तर डाऊनची की प्रेस केली की तुम्हाला असं पहिलं दिसतं सिलेक्ट इव्हेंट. सेकंड टाइम परत डाऊनची की प्रेस केली की तुम्हाला दिसतं रेकॉर्ड्स किंवा फॉल्ट्स. तुम्हाला ते दिसत आता सिलेक्ट फॉल्ट असं लिहून येतं आणि इकडे आकडे दिसतात लेफ्ट साइडला 0 to 4 आणि करंटली ह्या व्हिडिओ काढताना इथं आकडा आहे 2. स्वतः 0 to 4 ह्या 5 पैकी 2 नंबरचा फॉल्ट तुम्ही रीड करू शकता. ते तुम्हाला बदलायचं असेल तर तुम्ही मधली की प्रेस केली जी आता तुम्हाला इथं दिसेल, मिडलची की प्रेस केलीत की तो 2 हा जो आकडा आहे तो हायलाइट होईल आणि तो 2 हा आकडा हायलाइट झाल्यानंतर आता तुम्ही नंबर चेंज करू शकता. म्हणजे थोडक्यात 0 to 4 मधला कुठलाही फॉल्ट तुम्ही रीड करू शकता. सो आता इथे नंबर एंटर केलाय 3, पुन्हा एकदा मिडलची की प्रेस केली एंटरची की रेकॉर्ड रिट्रीव्ह असं आलं 3 नंबरचा फॉल्ट. आणि आता याचे डिटेल्स बघण्यासाठी तुम्ही जसे डाऊन की प्रेस करत जाल तसं तसं तुम्हाला त्या फॉल्टची सगळी इन्फॉर्मेशन मिळत जाईल. जसं की त्या फॉल्टला कुठली फेज ऍक्टिव्ह झाली होती किंवा ऑपरेट झाली होती जे आता इथं पुढे दिसेल. डाऊनची की प्रेस करू इथं आलं स्टार्टेड फेज ए आणि सी, थोडक्यात आर आणि बी फेज हे स्टार्ट झालंय. अजून तुम्ही डाऊन डाऊन की प्रेस करत गेलात की तुम्हाला इतर पण दिसेल की ट्रिप फेज काय ते आणि ट्रिपिंग 3 फेज दिले. सो थोडक्यात ब्रेकर जो आहे तो तिन्ही पोल ओपन झाले किंवा तिन्ही पोलला ट्रिपिंग गेले. हे झालं अल्स्टॉमच्या रिले बद्दल. एक सीएसटीच्या रिलेचा व्हिडिओ आणला होता, थोडासा व्हिडिओ क्लिअर नाही त्याबद्दल माफ करा. तर जसं जमेल तसं मी सांगायचा प्रयत्न करतो.
सीएसटीच्या रिलेमध्ये त्यांनी मेनूमध्ये आत जाण्यासाठी सेट आणि मेनूतून बाहेर येण्यासाठी क्विट अशा दोन सेपरेट की दिलेल्या आहेत. सो तो रिले ऍक्च्युली ऑपरेट करायला बराच सोपा आहे. आपल्याला मेनूत आत जाण्यासाठी सेटची की प्रेस करायला लागते. एखादा मेनू हायलाइट करण्यासाठी अप डाऊन राईट लेफ्टच्या की प्रेस करायच्या. आता तुम्हाला इथे थोडंसं कमी क्लिअर दिसत असेल पण इथे एक मेनू आलाय ज्याच्यात ऑपरेटिंग स्टेटस, डिव्हाइस इन्फो, सेटअप, रिपोर्ट असं सगळं दिसतंय. तर आपण अप डाऊन राईट लेफ्ट कीनी सेटअप हायलाइट करू शकतो किंवा फॉल्ट रेकॉर्ड किंवा आता ह्यांनी इथं दाखवलं तसं रिपोर्ट हायलाइट करू शकतो. रिपोर्टमध्ये आतमध्ये जाण्यासाठी सेटची की प्रेस करायची. सेटची की प्रेस केल्यावर रिपोर्टच्या आतमध्ये आपण आलो. तिथे इव्हेंट असं लिहिलेलं दिसतं. त्या इव्हेंटला पुन्हा एकदा सेटची की प्रेस केली की आपल्याला इव्हेंटची लिस्ट दिसते. आता आपल्याला जो इव्हेंट रीड करायचा ज्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन हवी तो हायलाइट करून पुन्हा एकदा त्याच्यावर सेटची की प्रेस केलीत तर तुम्हाला त्या इव्हेंटबद्दल सगळी इन्फॉर्मेशन मिळू शकते. तर असे तीन एक्झाम्पल म्हणून आता सगळ्याच्या सगळ्या मेकचे दाखवणं मला इथे थोडंसं शक्य नव्हतं. तर तीन एक्झाम्पल मी घेतली होती. एबीबी स्टीफांगचे सीएसटीचे रिले बऱ्यापैकी ठिकाणी असतात आणि मायकॉमचे रिले पण असतात म्हणून ती एक्झाम्पल्स दाखवली. पण समजा एखादा असा रिले तुमच्या समोर आला की जो आधी नाही बघितलेला आणि त्यातला फॉल्ट रेकॉर्ड तर रीड करायचा तर कसं करता येऊ शकतं. तर साधारण एक प्रोसिजर आपण फॉलो करू शकतो जी असे समोर ठेवली की त्या रिलेला आयदर आता सीफांगला कसं सेटचं बटन होतं तसं किंवा सीमेन्सच्या रिलेवर मेनूचं बटन असतं तसं एखादं बटन असेल ऑर एल्स डाऊन की प्रेस करून तुम्ही मेनूमध्ये जाऊ शकता. ह्या तीनपैकी कुठल्या तरी एका पद्धतीने तुम्ही मेन मेनूमध्ये ऍटलीस्ट जाऊ शकता. मग अप डाऊन राईट लेफ्टच्या की प्रेस करून तुम्ही वेगवेगळे मेनू चेंज करू शकता. म्हणजे बघू शकता की आतमध्ये कुठले कुठले मेनू आहेत. एक सेटिंगचा येईल, एक मेजरमेंटचा येईल, एखादा कुठला तरी रेकॉर्डचा मेनू येईल. तो मेनू आला किंवा तो हायलाइट झाला की जी की वापरून तुम्ही मेन मेनूजमध्ये आला होतात पुन्हा एकदा तीच की प्रेस करायची की तुम्ही ह्या सब मेनूमध्ये म्हणजे रेकॉर्डच्या मेनूमध्ये आतमध्ये जाऊ शकता. सो हे लक्षात ठेवायचं की साधारण सगळ्या रिलेवरती एकेका मेनूत आतमध्ये जाण्यासाठी सेम की वापरली जाते आणि नॅव्हिगेट करण्यासाठी म्हणजे थोडक्यात वेगवेगळे मेनू आणण्यासाठी राईट लेफ्ट अप डाऊनच्या की वापरल्या जातात. तुम्हाला पहिल्यांदा मेन मेनूमध्ये जायची की जर का कळली की डाऊन की आहे किंवा सेट की आहे किंवा मेनू की आहे की पुढे अजून आतल्या मेनूमध्ये सब मेनूमध्ये जाण्यासाठी सुद्धा त्याच कीचा वापर करता येतो. त्यामुळे रिले रीड करणं किंवा फॉल्ट रेकॉर्ड घेणं हे असं खूप अवघड काम आहे असं विचार करायची काही गरज नाही. साधारण प्रत्येक रिलेला प्रोसिजर ही सेमच असते. पहिल्यांदा फक्त तुम्हाला हे कळलं पाहिजे की मेन मेनू कसा आणता येईल त्यासाठी कोणती की वापरता येते. ती एकदा कळली की तुम्हाला पाहिजे तो मेनू नॅव्हिगेट करायचा किंवा हायलाइट करायचा आणि पुन्हा तीच की प्रेस करायची की तुम्ही त्या मेनूमध्ये आतमध्ये जाता. सो अशा पद्धतीने एखादा एक जनरल प्रोसिजर मी सांगायचा प्रयत्न केला की एखादा नवीन रिले तुमच्या समोर आला ज्याचं तुम्हाला फॉल्ट रेकॉर्ड रीड करायची प्रोसिजर अशी डायरेक्टली माहिती नाही तरी सुद्धा तुम्ही साधारण कसं मॅनेज करू शकता फॉल्ट रेकॉर्ड रीड करण्यासाठी आणि ते जमू शकतं अशी खूप अवघड गोष्ट नाही आहे. बऱ्यापैकी सोपी आहे. तर हा ओव्हरऑल कंटेंट आजच्या या मला जो काही कंटेंट तुमच्याशी शेअर करायचा होता तो माझा आता शेअर करून झालाय. तर याच्या संबंधी तुम्हाला काही डाऊट्स असतील तर एक पुढचे 4-5 मिनिटात आपण हे डाऊट्स क्लिअर करायचा मी प्रयत्न करतो. किंवा काही सजेशन्स असतील, माझं काही चुकलं असेल, काही फीडबॅक द्यायचा असेल तर तोही तुम्ही शेअर करू शकता. कोणाला काही शंका आहे किंवा काही फीडबॅक द्यायचा आहे काही असेल तरी तुम्ही शेअर करू शकता. एखादी शंका विचारायची असेल तर विचारू शकता. नमस्कार सर.